महाराजांचं हे अष्टक आहे. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचं शिवकार्य, त्यांचं धर्मकार्य, उपासना कार्य, मंदिर निर्मिती, जीर्णोद्धार आणि मनुष्य निर्मितीचं जे कार्य आहे, सात्विक शक्तीच्या संघटनाचं जे कार्य आहे, जे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे, गुरुभक्ती समाजात रुजवण्याचं कार्य आहे, त्या सगळ्यांचा परिचयात्मक असं हे अष्टक आपण सगळ्यांनी अत्यंत शांततेने एकाग्रतेने श्रवण करूया. मी विनंती करतो श्री वेदांत तळणीकर यांना की त्यांनी ते संपूर्ण अष्टक कुठलाही मध्ये व्यत्यय न येता सभागृहाला ऐकवावं. श्री गुरु मंदिरी नितसा भक्ति कृपा निर्झर तेथे सद्गुरुदास वास नित हो अक्काईचे ही स्थळ. ये श्री गुरु तत्व त्याचे घडे दर्शन भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन. तेथे श्री गुरु विष्णुदास वसती श्री दत्त मूर्ती दत्तात्रेय परंपरा वसतसे श्रीपाद श्री नरहरी प्रज्ञानंद गुरु तसेच वसते टेंबे कर्म भक्ति सहते ज्ञाना सही सांगते आचारास स्वये करूनि इतरा मार्गास ते दाविते आध्यात्मिक प्रयोगशील घडते येथे असे साधन भावे सद्गुरुदास दिव्य चरणी माझे असो वंदन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय श्री सद्गुरुदास महाराज यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं नामस्मरणाच्या गजरात आपण भव्य स्वागत करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. म्हणा सगळ्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या दिव्य चरणी सादर वंदन। परम पूजनीय सद्गुरुदास महाराजांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आज अनेक नवीन नवीन दत्तभक्त गुरुभक्त आपल्याला इथे उपस्थित आहेत। अनेक मान्यवर अनेक पूजनीय व्यक्तिमत्व इथे आहेत। या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि परम पूजनीय सद्गुरुदास महाराजांचं स्वागत आणि पूजन करण्यासाठी आमंत्रित करतो गुरुवर्य श्री प्रकाशभाऊ शिंदे, मठाधिपती सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्ट पुणे, पुणे महाराष्ट्राच्या शैक्षणिक राजधानीच्या समस्त दत्तभक्त बंधू भगिनींच्या वतीने श्री प्रकाशभाऊ शिंदे परम पूजनीय सद्गुरुदास महाराजांचं स्वागत व पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि परम पूजनीय महाराजांना प्रार्थना करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महारुद्र हनुमान की जय। भगिनींचे स्वागत। श्री गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयावर आयोजित आजच्या या ज्ञानसत्राच्या श्रवणासाठी आपण सर्व उपस्थित आहात, उत्सुक आहात। परम पूजनीय श्री दत्तात्रय भगवान यांचा आशीर्वाद या आपल्या उत्सवाला आहे आणि त्याचे स्मरण आपल्याला असावे। भगवंताच्या अधिष्ठानावरच हे कार्य उभे आहे याची जाणीव आपल्या अंतःकरणात जागृत असावी यासाठी श्री दत्तात्रयांची आणि श्री गुरुचरित्राची पालखी घेऊन आपले बाल उपासक पुणे केंद्राचे येतात आहेत। आपण श्री गुरूंच्या जय जयकारात या पालखीचे स्वागत करूया। निघालो घेऊन दत्ताची पालखी। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा। जय श्री विष्णुदास दत्तगुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास रोसिया
सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्तगुरु श्री विष्णुदास त्रिपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्तगुरु श्री विष्णुदास त्रिपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्तगुरु श्री विष्णुदास त्रिपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्तगुरु श्री विष्णुदास त्रिपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उमारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। परिचय घडवून देणाऱ्या या पालखीतून आपल्याला सद्गुरूंचा परंपरेचा परिचय झाला, पण ही परंपरा पुढे चालवण्याचे जे कार्य परमपूजनीय सद्गुरुदास महाराज करीत आहेत त्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो परमपूजनीय विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र पुण्याचे आपले उपासक श्रीयुत श्रीरंग फाटक यांना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। धर्मज्ञो धर्मकर्ता च सदा धर्मपरायणाः तत्वेभ्य सर्वशास्त्रार्था देशिको गुरुरुच्यते। म्हणजे धर्म जाणणारे, धर्माचरण करणारे, धर्मपरायण असणारे आणि सर्वशास्त्रार्थांचा उपदेश करणारे असे धर्मभास्कर परमपूजनीय सद्गुरुदास महाराज श्री गुरुमंदिर नागपूर यांचा श्री दत्त संप्रदायातील एक अधिकारी सत्पुरुष म्हणून नावलौकिक आहे। लहानपणापासूनच अतिशय सात्विक, तरल आणि तितकीच स्वाभिमानी वृत्ती असलेल्या विजयरावांना 12व्या वर्षीच परमपूजनीय टेंबेस्वामी महाराजांच्या परंपरेतील दत्तयोगी परमपूजनीय विष्णुदास महाराजांचे दर्शन झाले आणि पूर्वजन्मीचे गुरु भेटल्याची दिव्य अनुभूती झाली। मनुष्यत्व आणि मुमुक्षुत्व आधीच कमावलेले असल्याने तिथेच महापुरुष संश्रय लाभण्याचे भाग्य लाभले। अतिशय तरल मन आणि भक्तीचा परिपोष असल्याने विजयरावांना लहानपणीच श्री हनुमंत श्री गजानन महाराज यांची दर्शने झालीत। पूजनीय विष्णुदास महाराजांनी 1990 समाधीस्थ होण्यापूर्वी आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ विजयरावांच्या गळ्यात घालून त्यांना खऱ्या अर्थाने अधिकार संपन्न केले। पूजनीय विष्णुदास महाराज समाधीस्थ झाल्यानंतर नागपूर येथील राहत्या घरीच विजयरावांनी आद्य उपासना केंद्र सुरू केले। पूजनीय विष्णुदास महाराजांनी ध्यानात विजयरावांचे सद्गुरुदास असे नामकरण केले। देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा या ब्रीदाप्रमाणे लवकरच सद्गुरूंच्या आदेशानुसार श्री दत्तमूर्तीची स्थापना करून आपल्या घराचे त्यांनी गुरुमंदिर केले। विशेष उल्लेखनीय म्हणजे श्री गुरुमंदिराची पायाभरणी सगुण रूपात येऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी केली आहे। सांडोनी संशय धरी निर्धार, श्री गुरुमूर्ती देईल अपार, सहज गुरु कृपासागर तुझं नुपेक्षी सर्वथा। श्री गुरुचरित्रातील ही ओवी हेच श्री गुरुमंदिराचे ब्रीदवाक्य आहे। पूजनीय सद्गुरुदास महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभ तसेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज परमपूजनीय टेंबेस्वामी महाराज यांची दर्शने झाली आहेत। अनेक संत, योगी आणि विशेष उल्लेख करायचा तर गुरुवर्य परमपूजनीय नाना महाराज तराणेकर यांचाही आंतरिक सहवास घडला आहे। साक्षात श्री गणेशाने स्वप्नात व नादरूपात त्यांना मार्गदर्शन केले आहे। श्री गुरुमंदिरातील औदुंबर तरुतळी श्री गणेश प्रगटले आहेत। हिमालय यात्रेत साक्षात महादेवांनी सगुण रूपात त्यांना दर्शन दिले आहे। पूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या स्फुरणातून अनेक मंत्रसुद्धा प्रकट झाले आहेत, जसे की
श्रीराम समर्थ श्रीराम हा श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे नावेत सुचलेला मंत्र. ओम गजानन श्री गजानन जय 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 हा गजानन महाराजांचा मंत्र. जय श्री विष्णुदास दत्तगुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास हा त्यांच्या सद्गुरूंचा तारक मंत्र. या मंत्रांच्या प्रभावाने अनेकांच्या प्रापंचिक अडचणी सहज दूर झाल्याचा लोकांचा अनुभव आहे. विशेषतः कोरोना काळात परमपूजने सद्गुरुदास महाराजांनी दिलेल्या मंत्रांमुळे अनेक लोकांचे प्राण वाचले आणि अनेक कुटुंबांना आधार मिळाला असा त्यांचा अनुभव आहे. फोडुनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निज सार तेची सद्गुरु माहेर अनाथांचे. वाल्मिकी रामायण महाभारत श्री गुरुचरित्र दासबोध ज्ञानेश्वरी या ग्रंथांमधील शाश्वत मूल्यांचा अभ्यास करून हजारो व्याख्याने कीर्तने आणि प्रवचनांच्याद्वारे पूजनीय महाराजांनी चार पिढ्यांना समृद्ध केले आहे. खऱ्या अर्थाने परतत्वाचा स्पर्श झालेली शब्दज्ञाने पारंगतू असलेली महाराजांची वाणी आणि लेखणी म्हणजे सारस्वताला लाभलेला एक अमृताचा ठेवाच आहे. दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा समन्वय पूजनीय महाराजांच्या जीवनात प्रकट झाला आहे. श्रीक्षेत्र पिठापुरम कुरवपूर गाणगापूर गिरिनार नृसिंहवाडी या दत्तक्षेत्रात तसेच श्री सज्जनगड गोंदवले पंढरपूर आळंदी अशा अनेक ठिकाणी महाराजांचे संतपूजन झाले आहे. पूजनीय महाराजांच्या हस्ते श्रीक्षेत्र कुमसी श्रीक्षेत्र बासर या ठिकाणी दत्तमूर्तींची तसेच वाशिम आणि मालेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या मूर्तींची स्थापना झाली आहे आणि दोन्ही ठिकाणी गजानन महाराजांचा साक्षात उपस्थितीची प्रचिती भाविकांनी अनुभवली आहे. श्री गुरुमंदिरातर्फे पूजनीय विष्णुदास महाराजांची आद्य तपोभूमी अकोला जिल्ह्यातील भांबेरी तसेच लाखनी भद्रावती आणि श्री गुरुचरित्रातील 13वा 14वा अध्याय ज्या ठिकाणी घडला त्या श्रीक्षेत्र बासर या ठिकाणी श्री नृसिंहस्वामींचे मूळ स्थान शोधून तेथे स्वामींची मंदिर स्थापना झाली आहे. आपल्या मागील जो फलक आहे त्यावर बासरच्या मंदिराची प्रतिमा तेथील श्री नृसिंहस्वामींची प्रतिमा आणि सायनदेवांची प्रतिमा दिसते आहे. श्री गुरुचरित्राची सर्वात प्राचीन म्हणजे शके 1500 मधील हस्तलिखित पोथीचे संशोधन करून संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि हस्तलिखितांचे विशेष जाणकार डॉक्टर मरा जोशी यांच्या माध्यमातून ते श्री गुरुचरित्र संपादित केले गेले आहे. या मागील फलकावर आपण त्याची प्रतिमा बघू शकता. परमपूजने वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा चातुर्मास भंडारा जिल्ह्यातील पवनी या ठिकाणी झाला ते दुर्लक्षित स्थान पूजनीय सद्गुरुदास महाराजांनी जीर्णोद्धार करून पुनःप्रस्थापित केले. वर्णावी ती थोरी एका सद्गुरूंची या उक्तीप्रमाणे त्यांचे सद्गुरू पूजनीय विष्णुदास महाराजांच्या नावाने देशविदेशात अनेक उपासना केंद्रे स्थापन केली. उपासनेला दृढ चालवावे असाच ह्या उपासना केंद्रांचा प्रवास सुरू आहे आणि वृद्धिंगत होत आहे. श्रीशैल्यम जवळ श्रीक्षेत्र कर्दळीवन या ठिकाणी काही मोजक्या उपासकांना घेऊन महाराजांनी कर्दळीवनातील नृसिंहस्वामींच्या मूळ ठिकाणाला सर्वप्रथम भेट दिली. श्रीक्षेत्र आळंदी नाशिक गाणगापूर सज्जनगड कुरवपूर काशी इत्यादी क्षेत्री आध्यात्मिक शिबिरे आणि सत्संग उत्सव आयोजित करून ह्या केंद्रांच्या मार्फत उपासकांचे मन मेंदू आणि मनगट बळकट करण्याची मोहीम मांडली आहे. पूजनीय महाराजांच्या उदंड आध्यात्मिक ग्रंथसंपदेसोबतच श्री गुरुमंदिरातर्फे पत्रभेट हे मासिक 2000 सालापासून अखंडपणे धर्म संस्कृती आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करीत आहे. पत्रभेट मासिकाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. श्रीक्षेत्र बासर तेलंगणा येथील पूजनीय महाराजांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यात संकेश्वर पीठाच्या वतीने धर्मभास्कर सन्मान शंकराचार्यांकडून जाहीर झाला आणि पुढे जानेवारी 2023 मध्ये रेशीमबाग नागपूर येथे एका भव्य सोहळ्यात संत महंतांच्या व हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत पूजनीय सद्गुरुदास महाराजांना धर्मभास्कर सन्मान प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध संस्थांकडून विदर्भभूषण शिवसंत स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार मृण्मयी पुरस्कार रायगड स्मारक समिती शिवपुण्यतिथी पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करून समाजानेही त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयास केला आहे. निरपेक्ष प्रेम हा पंचम पुरुषार्थ महाराजांनी स्वतः आत्मसात करून हजारो शिष्य परिवाराला परमार्थ मार्गावर आणले आहे आणि आज वयाच्या 83व्या वर्षी देखील महाराजांचे कार्य आपल्यासारख्या उपासकांसाठी अविरत सुरू आहे.
पूजनीय सद्गुरुदास महाराजांचे जीवन म्हणजे अतिशय सूक्ष्मदर्शिकेतून निवडून पारखून केलेले संशोधन म्हणून सूक्ष्मदर्शी. कुठलाही आपपरभाव न ठेवता अनुसूय वृत्तीने केलेले संशोधन म्हणून पारदर्शी. स्थलाला प्रत्यक्ष भेट देऊन खऱ्या खोट्याची शहानिशा करणारे म्हणून स्थलदर्शी. कालमापनाचे अचूक अंदाज बांधल्याने कालदर्शी. स्वतःच्या दूरदृष्टीतून अचूक संशोधन करणारे म्हणून दूरदर्शी. असे इतरांना शुद्ध कल्याणकारक निष्कामतेने ज्ञान देणारे म्हणून ज्ञानदर्शी असे परिपूर्ण राहिलेले आहे. ऐसा पुरुष धारणेचा तो आधार बहुतांचा, असाच धर्मभास्कर परमपूजने सद्गुरुदास महाराजांचा संपूर्ण जीवन प्रवास एका दीपस्तंभाप्रमाणे कर्म भक्ती ज्ञानाच्या मार्गावरील पंथस्थांना सदैव मार्गदर्शक आहे. आज आपले मोठे भाग्य आहे की परमपूजने सद्गुरुदास महाराजांकडून आपण श्री गुरुचरित्रातील गुरुभक्ती हा विषय श्रवण करणार आहोत. आणि आपल्याला आपल्या भाग्याचा खराखरा लाभ करून घ्यायचा असेल तर प्रत्येकाने आपले सद्गुरूच आपल्याशी बोलत आहेत असा भाव ठेवावा. नामधारकाचा भाव ठेवून जर आपण सगळ्यांनी श्रवण केलं तर जी फलश्रुती नामधारकांनी अनुभवली तीच आपल्याला अनुभवायला मिळेल. मी परमपूजने सद्गुरुदास महाराजांना विनंती करतो की त्यांनी श्री गुरुचरित्रातील श्री गुरुभक्ती यावर आम्हाला मार्गदर्शन करावे. पण तत्पूर्वी पंडित रघुनंदन पणशीकर परमपूजने विष्णुदास महाराजांनी रचलेले एक भावपूर्ण पद आपल्यासमोर सादर करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गुरुचरण चरित्र पठण परमपूजनीय विष्णुदास महाराज रचित पद सादर करतात आहेत आदरणीय पंडित रघुनंदनजी पणशीकर.
जन्मो जन्मी खडो हे ची एक देवा, जन्मो जन्मी खडो श्री गुरु चरण श्री गुरु
गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। मी श्री श्रीरंग फटक यांना विनंती करतो की त्यांनी पंडितजींना सद्गुरूंचा प्रसाद प्रदान करावा। सद्गुरुनाथ महाराज की जय। बाहेर जे दत्तभक्त बंधू भगिनी उभे आहेत त्यांच्यासाठी भारतीय आसन पद्धतीत श्रवणाचा आनंद घ्यावा ही विनंती। ज्या ज्ञानसत्रासाठी आपले कान आसुसलेले आहेत असे श्री गुरुचरित्रातील श्री गुरुभक्ती या विषयावर आपल्या पाच तपांच्या गुरुसेवेच्या अनुभवातून प्राप्त झालेले जे ज्ञानकण परमपूजनीय सद्गुरुदास महाराज आपल्याला वितरित करणार आहेत त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो की त्यांनी आपले प्रवचन आरंभ करावे आणि आम्हाला उपकृत करावे। बालार्क प्रभमिंद्र नील जटिलम् भस्मांगरागोज्वलम् शांतम् नादविलीन चित्त पवनम् शार्दूल चर्मांबरम् ब्रह्मज्ञैः सनकाधिभिः परिवृतम् सिद्धैः समाराधितम् दत्तात्रेयमुपास्महे भृतिमुदा ध्येयं सदा योगिभिः। दिवसापूर्वी आपलं पुणं तुडुंब भरलेलं होतं। आज आपल्या सगळ्या प्रेमळ भक्तांच्या उपस्थितीमुळे हे सभागृह तुडुंब भरलेलं आहे। मला इथल्या कार्यकर्त्यांनी आपल्या अतिवृष्टीच्या आजच्या काळात ढगफुटीच्या वार्ता मला कळवल्या। मी त्यांना म्हटलं की आपला जो एक प्रसन्न असा गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर आपण चिंता करू नका, सद्गुरू दत्तात्रय आपल्यावरती निश्चितपणे कृपा करतील आणि कुठल्याही प्रकारचा पावसाचा त्रास आपल्याला होणार नाही असा मला विश्वास आहे। इतक्यावर आपली इच्छा। त्यांनी त्याप्रमाणे माझ्या भावनेचा आदर केला आणि खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाकरता इथे आलो आहे। माझ्याबद्दल खूप काही बोलल्या गेलं तसं काही नाही, काही बाबतीत मी तुमच्यापेक्षाही कमी दर्जाचा आहे, पण सद्गुरूंची कृपा
आणि श्री दत्तात्रय परंपरेची कृपा, या कृपेमुळे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो साच उद्धरलो गुरुकृपे. गुरुकृपा झाली की सामान्य दगड देखील तरतो, तर दगडासारखा माणूस का नाही तरणार, नक्की तरतो. त्याच्याकरता आपली भक्ती असली पाहिजे. आज या ठिकाणी आपण खरोखरच अतिशय बहुसंख्येमध्ये उपस्थित आहात. त्याच्यामध्ये काही विशेष उल्लेखनीय अशी काही मंडळी या ठिकाणी आज आलेली आहे. थोडीशी कदाचित बसण्याची गैरसोय झाली असेल तर आपण क्षमा करावी, पण हे एकच सभागृह आम्हाला उपलब्ध होतं, त्यामुळे आम्हाला इथे तो कार्यक्रम घ्यावा लागला. आजच्या या कार्यक्रमाला डॉक्टर भाग्यश्री मंडलिक या स्वामींच्या एक अधिकारी अशा उपासिका आहे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्याशी संवाद साधतात. त्या नुकत्याच बासरलाही आपल्या मंदिरामध्ये जाऊन आल्यात. त्या ठिकाणी त्यांनी एक सुंदर पद देखील उत्स्फूर्तपणे म्हटलं अशी बातमी मला कळली नागपूरला. त्याही इथं आलेले आहेत. नाना महाराज चरणाईकरांचा आमचा फार आंतरिक संबंध आहे, तो सगळं सांगायला वेळ नाही आणि आज मी सांगणार नाही, पुढे एखादा वेळेला प्रसंग आला तर नक्की सांगेन. पण आंतरिक संबंध कसे असतात, ते शॉर्ट वन वेव्हसारखे असतात, डायरेक्ट नसतात. आणि मग ते काही निरोप द्यायचा असेल भक्तांना तर कुणाच्या तरी माध्यमातून देतात. असे काही प्रसंग नाना महाराजांच्या बाबतीत घडलेले आहेत. तर नाना महाराजांची एक चांगली उपासना या ठिकाणी पुणे क्षेत्रामध्ये आपल्या होते आणि ती उपासना करणारे आमचे श्री उदयराव जोशी हे उपस्थित आहेत. वेदमूर्ती वसंतशास्त्री फडके हेही आज इथे उपस्थित आहेत. राजहंस प्रकाशनचे आमचे मित्र आनंद हर्डीकर हे उपस्थित आहेत. आणि आमची सुरभी इथे समोर बसलेली आहे छोटीशी. या सुरभीला गजानन विजय पोथी पूर्ण पाठ आहे. ये समोर ये. खरं म्हणजे तिचं दर्शन घ्यायला पाहिजे. एवढ्या छोट्या लहान वयामध्ये ती गजानन महाराजांच्या पोथी मुखोद्गत आपल्याला म्हणून दाखवते. तिचंही दर्शन आपण सगळे घेऊ. समोर उभी राहा. शेगावला तिच्या पारायणाचा कार्यक्रम झाला होता. जवळजवळ 5,000 लोक त्या पारायणाला उपस्थित होते आणि मी देखील त्या ठिकाणी पाहुणा म्हणून गेलो होतो. गजानन महाराजांचं आणि माझं खूप जवळचं नातं आहे, ते देखील मी आज सांगणार नाही. पण गजानन महाराज सदैव आमच्यासोबत असतात आणि त्यामुळे त्या सुरभीचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि त्याचं श्रेय सगळं तिच्या आई आणि वडिलांना आहे. तिचे आई वडील देखील या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या जयश्रीताई साठे या राज्याभिषेक प्रयोगाच्या संपादिका आहेत. त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पोथीचं संपादन केलेलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की त्या देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. चारुचंद्र उपासनी ही ह्याही आलेले आहेत, हेही आलेले आहेत. नांदेड सिटीचे श्री प्रकाश गोरे, पूजनीय श्री मंगेश फडके हे अमेरिकेत असतात, ते इथे उपस्थित आहेत. अमेरिकेतून ते आज खास मुद्दाम इथं आलेले आहेत. त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर काका आमचे आदरणीय ज्येष्ठ
असे सहकारी डॉक्टर काका देशमुख मुरगुडला जे असतात त्यांच्या कार्याचा प्रसार ते अमेरिकेमध्ये करतात आणि डॉक्टर काकांनी त्यांना आचार्य पदवी देऊन त्या ठिकाणी मोठा अधिकार संपन्न म्हणून उभं केलेलं आहे. ते आज इथं उपस्थित आहेत. आमचे ज्यांनी हनुमंताचा मला प्रसाद दिला ते प्रकाशराव शिंदे. हनुमंताचं आमची कुळवल्लीच आहे. सगळ्यात आधी मला जे काही सगुण रूपात दर्शन झालं वयाच्या 12व्या वर्षी ते हनुमंताचं झालं आणि हनुमंताच्या कृपेमुळे पुढे गुरुलाभ झाला. तेव्हा त्यांची मूर्ती आज मला त्यांनी दिली, प्रतिमा भेट दिली, म्हणजे हनुमंत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत असं मला वाटतं. त्यानंतर रूपानेताई गावरसकर ह्या उपस्थित आहेत आणि राजेंद्र आमचे आप्पा राजेंद्र महांगळे हे खूप आदर्श असे शिवभक्त आहेत. ते आपल्या भोर प्रांतामध्ये भोर तालुक्यात राहतात आणि दरवर्षी ते पुण्यापासून तो आग्र्यापर्यंत या ठिकाणी पायी वारी करतात. आपण पंढरपूरची वारी करतो ते आग्र्याची वारी करतात आणि आमचे फार जवळचे मित्र आहेत. आणि आत्ताच आमचे तापकीर संदीप तापकीर आलेले आहेत विश्वकर्मा प्रकाशनाचे, फार मोठे काम करणारे ते असे उपस्थित आहेत. पण त्याहीपेक्षा मोठे आपण सगळे लोक आहात की आज पुण्यासारख्या ठिकाणी पावसाळी वातावरण असताना देखील आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्यामुळे फार फार अतिशय आनंद मला होतो आहे. विषयाकडे वळायचं. श्री गुरुचरणातील गुरुभक्ती हा विषय मला इथल्या आमच्या कार्यकर्त्यांनी दिला आणि मला वाटते त्यांनी जाहिराती केली मगाशी आपण पाहिलं असेल की काही प्रश्न, काही गैरसमज किंवा काही बाबतीमध्ये अज्ञान हे आपल्या दत्तपरंपरेविषयी पुष्कळदा बोलण्यात येतं. खरं म्हणजे तसं काही नाही, सगळं एकच आहे. कोणी राम आहे, कोणी दत्त आहे, कोणी कृष्ण आहे, कोणी भगवान शंकर आहेत, कोणी साईबाबा आहेत, कोणी अक्कलकोट स्वामी महाराज आहेत. वेगवेगळे असतात लोक, पण ते सगळे वेगळे कुठे असतात? ते नात्यामध्ये असतात. आपण विचार करा, आपण सगळे इथे जे बसलेले लोक आहोत आपलं काही नाव आहे, एक नाव आहे ना, त्या नावाचा विचार जर आपण केला आणि आपण सगळे कुटुंब वत्सल आहात, परमेश्वर कृपाने आपलं कुटुंब चांगलं बहरलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कोणी मामा म्हणतं, कोणी काका म्हणतं, कोणी आत्या, कोणी मामी, कोणी वहिनी, कोणी ताई, कोणी आई, कोणी बाबा, किती नावं सांगायची? एकच माणूस, पण त्याला नात्यामुळे वेगवेगळी नावं पडली. मग या सगळ्या नात्यांचा उच्चार आपण ज्याला करतो, हे तुझे कोण आहेत, हे मामा आहेत, हे तुझे कोण आहेत, हे काका आहेत. एकच व्यक्ती कोणाची तरी काका आहे, कोणाची तरी मामा आहे, कोणाचा तरी आणखीन भाऊ आहे, कोणाचा सावत्र भाऊ आहे, कोणाचा सख्खा भाऊ आहे, कोणी आजोबा आहे, कोणी पणजोबा आहे. व्यक्ती एकच आहे, नावं विविध आहेत. तसा परमेश्वर हा एकच आहे, गुरु हा एकच आहे, नावं वेगवेगळी असतात आणि ती नावं आपण लक्षात घेऊन कन्फ्युजन करण्याचं काही कारण नाही. ते सगळं एकच आहे. विविधतेमध्ये एकता हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक महान आदर्श जो जगात कुठे नाही तो आपल्याकडे आपल्या ऋषीमुनींनी स्थापन केलेला आहे. त्यातलं दत्तात्रय म्हणजेच गुरुवावतार आहे. गुरुचरित्र मला त्यांनी काही मुद्दे सांगितले की याच्यावर थोडंसं बोला म्हणून मी थोडंसंच बोलतो. पहिला मुद्दा असा की गुरुचरित्र हा आम्ही म्हणतो की तो मंत्रग्रंथ आहे. तेव्हा
गुरुचरित्र मंत्रग्रंथ कसा? ज्ञानेश्वरजी मंत्रग्रंथ आहे, दासबोधही मंत्रग्रंथ आहे, एकनाथी भागवतही मंत्रग्रंथ आहे, कुराणही मंत्रग्रंथ आहे, बायबल देखील मंत्रग्रंथ असू शकतो. पण आपण विशिष्टपणे आज दत्तात्रयाचा विचार करतो आहोत. दत्तात्रयाचं चरित्र असलेला गुरुचरित्र, नृसिंहस्वामींचं चरित्र असलेलं गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं चरित्र असलेलं गुरुचरित्र, हा मंत्रग्रंथ का बरा आहे? तर त्याचा थोडासा खुलासा आपण करूयात. हे गुरुचरित्र लिहिलं कोणी? हे लिहिलं विष्णू शर्मानी. तुम्ही माझी चूक काढाल, मला माहीत आहे की गुरुचरित्र हे सरस्वती गंगाधरांनी लिहिलं आहे आणि तुम्ही म्हणता की ते विष्णुवर्मांनी लिहिलं आहे, तेव्हा दोन्ही एकच आहेत. हा जो विष्णू शर्मा आहे हा गुरुचरित्रामध्ये जे स्वामींचे पट्टशिष्य होते सायनदेव, या सायनदेवानी सुदैवानी गुरु मंदिरामध्ये मला आणि माझ्या कन्येला, ती आली आहे इथे आज प्रज्ञा, आम्हाला सगुण रूपात दर्शन दिलेलं आहे सायनदेवानी. आणि हे सायनदेव पहाटेच्या वेळेला 3 वाजता त्या गुरुमंदिरात दत्ताजवळ बसलेले होते आणि त्यांनी माझ्या मुलीला सांगितलं की दत्तात्रयांनी सांगितलं की तू वरती जा, मंदिरामध्ये जा आणि तिथे एक पद म्हण. त्याप्रमाणे त्यांनी पद म्हटलं आणि त्यावेळेला सायनदेव हे एका आसनावरती अधिष्ठित होते. ती माझ्याकडे आली, म्हणाले की बाबा मला असं असं एक कोणीतरी व्यक्ती दिसली, प्रत्यक्षात दिसली, साक्षात दिसली, ती कोण आहे? तर मी डोळे मिटून थोडंसं विचार केला आणि मला वाटते 2-3 सेकंदातच तिला सांगितलं की ते सायनदेव होते, सायनदेव होते. मग तिला म्हटलं की तू त्यांना पाहिलं ना, मग तू तिचं वर्णन कर. त्याप्रमाणे तिने जे वर्णन केलं त्याप्रमाणे बासर क्षेत्रामध्ये आपण त्याची मूर्ती तयार केलेली आहे. त्या ठिकाणी नृसिंहस्वामी महाराज उभे आहेत. मला वाटते की आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेर देखील स्वामींची मूर्ती जी आहे ती बसलेली असते, पण बासरला ती मूर्ती उभी आहे आणि सायनदेव नमस्कार करताना आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. तेव्हा भाग्यश्रीताईने सांगू शकतात आपल्याला ती किती जागृत मूर्ती आहे. सायनदेव हे सायनदेव ज्यांना निजानंद गमन ज्यावेळेला स्वामींनी केलं त्यावेळेला जी 4 पुष्प त्यांनी पाठवली होती त्यापैकी शेवंतीचं एक पुष्प सायनदेवाला मिळालं होतं. त्याचा विचार थोडंसं विचार न पुढे आपण करू. या सायनदेवाने स्वामींना एक आशीर्वाद मागितला होता, त्याच्यावर संकट आलं होतं, यवनराजा त्याला मारणार होता आणि म्हणून तो स्वामीला शरण गेला आणि पहिल्यांदा त्याने स्वामींना म्हटलं की माझ्या आयुष्यात माझी संकटं आपण दूर करालच पण मला आशीर्वाद असा पाहिजे की अनेक पिढ्यामध्ये माझ्या गुरुभक्ती अशी मुरली पाहिजे. आणि ते घडलं. नृसिंहस्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला की पुत्र पौत्री तुझ्याकडे, कृपा तुझ्यावरती माझी राहील. मग तो सायनदेव जो होता तो नृसिंहस्वामींचा समकालीन, त्याला त्याचा मुलगा होता नागनाथ. या नागनाथावरती स्वामींचं फार प्रेम होतं. तो म्हणाला की याचा वंशवृद्धार होईल, याचा वंश हा वाढेल, म्हणून त्याला तू त्या दोरा बांध, त्याला दोरा बांध. आणि पुढे ते नागनाथ जे होते ते नागाचार्य म्हणून, नागनाथाचार्य म्हणून पुढे प्रसिद्धीला आले. हा सायनदेवांचा मुलगा. मग या नागदेव याला नागनाथाला मुलगा झाला, त्याचं नाव आहे देवराय. देवरायला मुलगा झाला, त्याचं नाव आहे गंगाधर. 4 पिढ्या झाल्या. आणि या गंगाधराला पुत्र झाला, त्याचं नाव आहे विष्णू शर्मा. हा 5वा. पहा गुरुची कृपा कशी असते, गुरुच्या आशीर्वादात किती ताकद असते. त्यांनी सांगितलं की वंशी माझी भक्ती तुझ्या कुळात राहील.
हा आशीर्वाद दिला सायमदेवाला, त्याच्या पाच पिढ्या सलग आपल्याला पाहायला मिळतात. पाचच नव्हे, आजही कडगंजीला या सायमदेवाचे वंशज दत्त भक्त आहेत, आज आहेत या काळात. अशा अनेक वंश आहेत ज्यांच्यावर नरहरी स्वामींनी कृपा केली, त्या पण पुढे पाहू. पण सायमदेवाच्या वंशावरती त्यांची विशेष कृपा आहे, आणि म्हणून मग या सायमदेवाचा हा जो म्हणजे पंटूचा मुलगा, त्याला काय म्हणायचं मला माहीत नाही, जंतू म्हणतात कोणी, आता खरं कुठं मला माहीत नाही. पंटूचा मुलगा म्हणजे हा विष्णू शर्मा आहे. या विष्णू शर्माच्या, आता ही परंपरा सगळी दत्तात्रयाची परंपरा आहे, आणि म्हणून त्या विष्णू शर्माला दत्तात्रयानी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. त्याला सांगितलं, त्याला असं म्हटलं त्यांनी की सायमदेवानी आपल्या सरस्वती गंगाधरांनी पोथीमध्ये लिहिलेलं आहे की पूर्वापार माझे वंशी गुरु प्रसन्न अहर्निशी निरूपदेती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारावया. सिद्धमुनींनी त्याला जे गुरुचरित्राचं पुस्तक दाखवलं होतं सायमदेवा या सरस्वती गंगाधराला किंवा या विष्णू शर्माला, त्याचा तू तुला विस्तार करायचा आहे असं साक्षात दत्तात्रयांनी त्याला सांगितलं. त्याप्रमाणे यांनी विष्णू शर्मानी त्या सिद्धांच्या सांगण्यावरून पोथी लिहायला सुरुवात केली. ती पोथी लिहिताना भाव काय होता, की मला पोथी लिहायची आहे, मला दत्तात्रयाने आदेश दिला की माझं चरित्र लिही, स्वामींनी सांगितलं की चरित्र लिही, मग मी लिहायला सुरुवात करतो. मग त्यांनी लिहायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी काही त्याला ओव्या सुचल्या, त्या ओव्या त्यांनी लिहायला सुरुवात केल्या. दोन दिवस झाले, तिसऱ्या दिवशी जेव्हा तो मागच्या ओव्या पाहायला गेला, ज्या आपण लिहिल्या होत्या त्या पाहायला गेला, त्यावेळेला त्या ओव्या पुसल्या गेल्या होत्या, कोरा कागद, कोरा कागद होता. त्याला कळे ना की आपण स्वामींचं चरित्र लिहितो आहोत आणि ते सगळी अक्षरं पुसल्या गेलेली आहेत, नष्ट झाली आहेत, आणि तो कागद पूर्ण कोरा आहे, असं का झालं. तेव्हा त्याला सिद्धांत स्वामी म्हणजे सिद्धमुनी, या सिद्धांनी त्याला संदेश दिला की कृपा करून तू विष्णू शर्मा लिहितो आहोस या भ्रमात राहू नकोस, तू नाव बदल. पहा किती बारकाई आहे गुरुचरित्रामध्ये, तुला नाव बदलावं लागेल. तो म्हणाला मी नाव कोणाचं ठेवू, म्हणाले नाव सरस्वती गंगाधर असं लिही. म्हणून तो विष्णू शर्मा सरस्वती गंगाधर झाला. सरस्वती म्हणजे नृसिंह स्वामी सरस्वती, त्यांच्यातला सरस्वती आधी घेतला, आणि हे चरित्र जे लिहिलं गेलं ते सरस्वती गंगाधराने लिहिलं, म्हणजे गंगाधराला सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त झाला. मग सगळी अक्षरं कायम राहिली, सगळी पोथी लिहिल्या गेली, आणि म्हणून हा एक अद्भुत चमत्कार आहे, म्हणून त्याला मंत्रग्रंथ म्हणतात. मुद्दा लक्षात आला, त्याला मंत्रग्रंथ का म्हणायचं, कारण त्यांनी आपलं नाव बदललं. समर्थाने फार सुंदर म्हटलं आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ते उपयोगी आहे. समर्थ म्हणतात मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. विष्णू शर्मा लिहितो आहे म्हणे ज्याच्यामध्ये मी लिहितो आहे, मी लिहितो आहे, हा जो मी करतेपण आला होता ना, तो करतेपणा गेल्याशिवाय स्वामी प्रगट होणार नाहीत. अहंकार गेल्याशिवाय दर्शनं होत नसतात, आणि म्हणून नाव बदलायला लावलं, सरस्वती नाव ठेव, सरस्वती गंगाधर म्हणून ते प्रसिद्ध झाले. विष्णू शर्मा नाव पुसल्या गेलं, आपल्याला नसेल माहीत पुष्कळाला, पण त्याचं मूळ नाव विष्णू शर्मा होतं. तेव्हा त्यामुळे हा एक अद्भुत ग्रंथ आहे, हा पहिला मुद्दा. त्याला वेद प्रामाण्य प्राप्त झालं. का बरं वेद प्रामाण्य प्राप्त झालं, तर ऋषी जे होते आपले ते मंत्रद्रष्टे होते, तसा हा जो सिद्धमुनी आहे, या सिद्धमुनीचं वर्णन तेथे केलेलं आहे की सिद्धमुनी हे स्वामींचे समकालीन आहेत,
म्हणजे आता हा जो सरस्वती गंगाधर आहे ज्यांनी पोथी लिहिली त्याच्या काळात ते मृत्यू पावलेले होते, पण हा नामधारक आहे आणि तो सिद्ध आहे. त्या सिद्धांनी नामधारकाला म्हणजे सरस्वती गंगाधराला चरित्र सांगितलं असं वर्णन आहे गुरुचरित्रामध्ये. सुरुवातच त्याच्यापासून आहे त्याची. नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर हा आता भक्तियोगाचा अधिकारी झाला आहे आणि सिद्ध जो आहे तो समाधी अवस्थेमधला एक अधिकारी योगी आहे. तो यावाला हयात नाही, तो मृत्युमुखी पडलेला आहे. पहा कशी अद्भुत लीला या पुथीचं वैशिष्ट्य काय आहे. तो मृत्युमुखी पडलेला आहे आणि मग त्या ठिकाणी जेव्हा त्यांची पहिली भेट झाली, सिद्धांची आणि नामधारकाची पहिली भेट जेव्हा झाली त्यावेळेला त्याला ते योग्याच्या स्वरूपात दिसले, भस्म धारण केलेल्या योग्याच्या स्वरूपात दिसले, स्वप्नामध्ये सुषुप्तीमध्ये दिसले आणि मग प्रत्यक्ष दर्शन त्यांनी दिलं आणि त्याचा हात धरून त्याला संगमावरती नेलं गाणगापूरच्या आणि त्या ठिकाणी चरित्र सांगितलं. जी व्यक्ती 50-60 वर्षापूर्वी मृत्यू पावलेली होती ती व्यक्ती दिवसा एका अधिकारी भक्ताचा हात धरून ज्या ठिकाणी ऋषी सरस्वती स्वामी महाराजांनी तप केलं होतं त्या जागेवर जाऊन त्या अधिष्ठानावर बसून त्यांनी हे चरित्र सांगितलं. आपण म्हणाले कसं शक्य आहे, नुसतं रूप दिसलं नाही, बोललेत, पोथीच सांगितली पूर्ण त्याला. तेव्हा बोलता बोलता नामधारकांनी त्यांना विचारलं, त्या गुरुचरित्राला उलट काय, त्यांनी असं विचारलं की तुम्ही कुठे राहता, तुमचा आहार काय, आहार म्हणजे काय खाता तुम्ही वगैरे, असा आपण लौकिकात विचारतो ना, तुम्हाला डायबिटीस आहे का वगैरे वगैरे, तसं तुमचा आहार काय, तुम्ही काय करता, असं सगळं विचारलं. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं या सिद्ध म्हणून ते फार महत्त्वाचं आहे. त्या नामधारक विचारतो, कवणे ठाई तुमचा वास, नित्य तुम्हा कोठे ग्रास, तुम्ही राहता कुठे, तुम्ही खाता कुठे, हां भुससी, हे त्याला विचारलं. त्या सिद्ध मुनींनी त्याला उत्तर दिलं, जे जे ठाई होते गुरु तेथे असतो ममत्कारू. मी आता देहात नाही आहे पण ज्या ज्या ठिकाणी गुरु माझे होते ते प्रत्येक स्थळ माझ्याकरता तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी फिरत असतो. अनुसंधान किती असते गुरुबद्दलचं, मी त्या ठिकाणी राहत असतो. म्हणून ते म्हणतात की जे जे ठाई होते गुरु तेथे असतो ममत्कारू, पुससी आम्हास आहारू, गुरु स्मरण नित्य जाण. आमचा आहार काय आहे, गुरुचं स्मरण बस. आता देह नाहीच आहे ना, मी आत्म्याच्या स्वरूपात फडकतो आहे. ते भटकते आत्मे इकडचे नाही बरं, ते आपले म्हणजे भटकला आता नाही, चांगला शुद्ध आत्मा. तर मी त्या ठिकाणी संचार करत असतो गुरूंच्या स्थानावर आणि गुरुचं स्मरण हाच माझा आहार आहे. त्या आहारावरती मी इच्छा असेल तोपर्यंत मी जिवंत राहू शकतो, कोणालाही दर्शन देऊ शकतो. दर्शन केव्हा होतात, ज्यावेळेला आपण गुरुमय होतो त्यावेळेला, हा त्यातला निष्कर्ष आहे. आणि म्हणून या नामधारकाला जे गुरुचरित्र सिद्धांनी सांगितलं ते सिद्धांनी सांगितलेलं चरित्र समोर बसून सांगितलं, पण त्याला ते देहात होते का, नाही, तरीही सांगितलं. म्हणजे एका ट्रान्स म्हणतो ना आपण, एका ट्रान्समध्ये हे दोघंही गेले होते आणि म्हणून हा सरस्वती गंगाधर सरस्वती गंगाधर राहिला नाही आणि सिद्धमुनी सिद्धमुनी राहिले नाहीत. एका विशेष ट्रान्समध्ये संवाद रूपाने हे गुरुचरित्र घडलेलं आहे म्हणून ते मंत्रद्रष्ट्याच्या दर्जाचं आहे आणि म्हणून गुरुचरित्र हा मंत्रग्रंथ आहे. माझा अनुभव आहे, मी करत नाही, पण मला काही महाभारतावरती लिहायचं होतं त्यावेळेला, मला काही मी जे काही लिहिलं ते माझ्या गुरुला पसंत नाही पडलं आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं, असेच लोक बसले होते, की मला काही याचं म्हणणं पटलं नाही. याने पुस्तकं वाचून व्याख्यान दिलं, मग मी त्याच्याजवळ गेलो महाराजांजवळ, म्हणून महाराज तुम्ही म्हणता
पण मग मी जाण्याचं कसं, म्हणाले ज्यांनी हे लिहिलं त्याच्याजवळ बसायचं असतं. महाभारत कोणी लिहिलं? म्हटलं गणपतीने. मग ते गणपतीजवळ बसा, सत्याग्रह करा, अर्थ समजून घ्या. आणि आश्चर्य असं घडलं, तो विषय लांबत नाही मी, पण नागपूरला आमचा टिकडीचा गणपती प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी मी एक दिवस गेलो गणेश चतुर्थीच्या सकाळी 6 वाजता. तिथं ठिय्या मांडला आणि सत्याग्रह सुरू केला की मला तू सांग माझं कुठे चुकती आहे. आणि त्यावेळेला चमत्कार असा घडला की त्या ठिकाणी 1000 लोक दर्शनाकरता आले होते गणेश चतुर्थी असल्यामुळे. कोणी घंटा वाजवत होते, कोणी ओम नमस्ते गणपती म्हणत होते, कोणी अथर्वशीर्ष म्हणत होते, कोलाहल होता. त्या कोलाहलामध्ये एक अशी लहर माझ्या कानामध्ये आली, उजव्या कानात ती, डाव्या कानात नाही. आणि त्यांनी सांगितलं की फक्त तू एक महाभारताची ओळ विसरलास, 100 वेळा तू महाभारत वाचलं पण एक ओळ तू वाचलीच नाही, त्या ओळीत काय पडलं आहे असं तुला वाटत होतं. कुठली ओळ? ती ओळ त्यांनी सांगितली, आजही माझ्या नाक कानामध्ये घुमते आहे. अतो न सुयुः शृणुयात् पठेच्छयाः स सर्व लोकानुचराः सुखी भवेत. अनसूय वृत्तीतून ज्यावेळेला आपण काही विचार करतो त्यावेळेलाच लोक आपले अनुगामी होतात. मला उत्तर मिळालं, ते पुस्तक पुढे लिहिल्या गेलं, महाराजांनी त्याचं प्रकाशन केलं. मुद्दा काय आहे की इथे काळवेळाचं भान नाही आहे, हे ट्रान्समधल्या गोष्टी असतात. त्या ट्रान्समध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाही प्राप्त होऊ शकते, म्हणून मी सांगायचं त्याच्याकरता ध्यान केलं पाहिजे. ध्यानामध्ये काहीही अशक्य नाही. खूप विषय मला लांबवता येईल मोठा, मोह होतो पण मी मोह नाही सांग, पण तरी पण एक उदाहरण सांगतो. योगी अरविंद होते, योगी अरविंद इंग्लंडमध्ये शिकले, त्यांना कुठल्याही प्रकारे हिंदू धर्माचा स्पर्श होता कामा नाही अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. म्हणून त्याला वयाच्या 7व्या वर्षी इंग्लंडला पाठवलं. तिथे तो शिकले, ते म्हणजे हिंदुस्थानात आले, क्रांतिकारकासोबत काही वेळा होते. मालीपूरच्या कारागृहात त्यांना पकडण्यात आलं, बॉम्ब तयार करण्याच्या याच्या केसमध्ये पकडण्यात आलं. तिथं ते वर्षभर जेलमध्ये होते अलीपूरला, योगी अरविंद आपण नाव ऐकलं आहे. आणि तिथं ते जेलमध्ये जेवायला होते, त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपलं काही काही चुकते आहे का, कुठे आपण कमी पडतो आहोत, भारत स्वतंत्र कावर होत नाही. मी इतकी धारणा जपधारणा केली, मी इतकं तप केलं पण मला काहीच मिळत नाही. अशा वेळेला त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे की एक दिवस एक असा गोड आवाज माझ्या कानामध्ये शिरला आणि तो गोड आवाज रोज 17 दिवसपर्यंत माझ्या कानामध्ये रोज वेगवेगळ्या विषयावर बोलत होता. आणि पुढे त्याने लिहिलं आहे की तो आवाज स्वामी विवेकानंदांचा होता. स्वामी विवेकानंद त्याला देहात नव्हते पण त्याच्याशी समाज साधला, पुढची दिशा सुरू झाली. आणि त्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला याने ध्यान करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी लिहिलं आहे की जवळजवळ 2 महिने वासुदेव माझ्या बाजूला रोज उभा राहत असे. वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि ज्या दिवशी ते जेलमधून सुटले त्याची तारीख त्या वासुदेवाने सांगितली की तुम्ही यावर्षी या दिवशी सुटणार आहात, पण सुटल्यानंतर तुम्हाला हे क्रांतिकार्य बंद करावं लागेल, कारण तुम्हाला जागतिक स्तरावर एक आध्यात्मिक कार्य करायचं आहे. मार्गदर्शन होत असतं. तसं मार्गदर्शन या सरस्वती गंगाधराला झालं, त्यातून ही पोथी लिहिल्या गेली. आणि म्हणून हा मंत्रग्रंथ आहे. आजही ज्यावेळेला आम्ही गुरुचरित्राची पारायणं करतो, विशेषतः दत्तजयंती उत्सवामध्ये ज्यावेळेला गुरुमंदिरात आमच्या पारायणं असतात, त्याला इथे काही नागपूरची उपासक मंडळी आली आहेत, ती आपल्याला सांगू शकतील की त्या 7 दिवसामध्ये इथलं वातावरण इतकं संभारित असतंय की कुठलाही पंखा सुरू नसताना सगळे पंखे आपोआप सुरू होतात. त्या ठिकाणी चंदनाचा किंवा मोगऱ्याचा घमघमाट सुटलेला असतो, प्युअर चंदन. कधी कधी धुपाचा समाज येतो, आरतीच्या वेळेला कोणी जुनी नाणी त्या ताटामध्ये टाकतात. तिथे आम्ही नाणी टाकायला बंदी केली आहे, पण एक वेगळा आवाज, कडक आवाज येतो आरतीमध्ये. 100 लोकांच्या आवाजात तो मिसळत नाही, तो वेगळाच दिसतो. आणि त्याच्यामध्ये ते जुने 2 पैसे होते ना पितळीचे, ते टाकलेले आम्हाला पाहिजे, आजही माझ्याकडे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि
मार्गदर्शन होत राहत, दर्शनं होतात, मार्गदर्शन होतं, आणि म्हणून हा मंत्रग्रंथ आहे. मला वाटते आपली जिज्ञासा नक्कीच पूर्ण झाली असेल, पुढच्या विचार बोलायचा म्हणून, नाहीतरी या विचारी दोन तास बोलता येईल. तेव्हा असा हा दत्तावतार आहे. या दत्तावताराचं वैशिष्ट्य आहे, चौथ्या अध्यायामध्ये दत्तजन्माचा अध्याय आहे. एक फार मोठे टीकाकार जी मंडळी असतात ना, ती एक आक्षेप घेतात, हा कुठला धर्मग्रंथ, याला फेकून दिलं पाहिजे. का बरं फेकून दिलं पाहिजे? अरे ते देव म्हणाले, ते ब्रह्मा विष्णू महेश, ते खाली उतरतात आणि एका परस्त्रीला नग्न होऊन आम्हाला वाला असं म्हणतात. आहे ना गुरुकिरदात असं, चौथ्या अध्यायात वर्णन आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाद, इच्छा भोजन दे, असं त्या अनसूयेला या ब्रह्मा विष्णू महेशाने म्हटलं. खरी गोष्ट आहे, पण त्याचा अर्थ, तो अर्थ आपल्याला ट्रान्समध्ये गेल्याशिवाय कळत नाही. नग्न होणं म्हणजे काय? तर ज्यांना धार्मिक अभ्यास करायचा आहे, परमार्थाचा अभ्यास करायचा आहे, त्यांनी लक्षात ठेवायचं की आपल्या या सगळ्या ब्रह्मांडामध्ये तीन सत्ता आहेत. पहिली सत्ता आहे ती पारमार्थिक सत्ता, दुसरी सत्ता आहे ती व्यावहारिक सत्ता, आणि तिसरी सत्ता आहे ती प्रातिभाषिक सत्ता. प्रातिभाषिक सत्ताचा आपल्याला विचार करायचा नाही. प्रातिभाषिक म्हणजे काल्पनिक, मृगजळासारखी. आता इथे त्या फोट इथे तुम्ही त्या पडद्यावरती काही मग पाहिलं, हे बंद केलं की तो पडदा पुन्हा पांढरा होतो. लंकादन सिनेमा पाहायचा, हनुमान लंकात जाळतो आहे असं ते आपल्याला दिसतं, पण लहानपणी आम्ही पाहायचं तर टाळ्या वाजवायचो आम्ही. पण ते सिनेमा संपला की पण लाईट लागली की पडला पांढरा, याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. ही नाही आहे, काल्पनिक आहे ती. पण दोन सत्ता महत्त्वाची आहेत, एक व्यावहारिक सत्ता आहे आणि दुसरी पारमार्थिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्ता ही परमेश्वराची आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये देव येतात. देव आणि पार हा जे काही ब्रह्म आहे आपण म्हणतो, ते मायातीत आहे, मायेच्या अधीन नाही आहे. आणि व्यवहारिक सत्ता जी आहे, त्याच्यामध्ये आपण तुम्ही आम्ही सगळे येतो, हा माईक येतो, हे फुलं येतात, इथली सगळी व्यवस्था, जी काही आपली वस्तू असतील, या सगळ्या वस्तू, खुर्च्यासहित, हे सगळं व्यावहारिक सत्तेमध्ये आहे. तुमचा माझा संबंध फक्त व्यावहारिक सत्तेशी येतो, पारमार्थिक सत्तेशी येतो का? नाही. आणि पारमार्थिक सत्ता देखील व्यवहारामध्ये अवतरण झाल्याशिवाय मिसळू शकत नाही. अवतरण म्हणजे खाली येणं. आता या अँगलमधून, या दृष्टिकोनामधून आपण अनसूयेच्या जन्माची कथा ऐकू. कथा तर सगळ्यांना माहिती आहे की तीन देव, त्यांनी त्या पतिव्रतेचं या ठिकाणी पतिव्रत्य भंग करण्याकरता म्हणून ते निघाले आणि त्यांनी ब्राह्मणांचा वेष घेतला, ब्रह्मा विष्णू महेशाने, आणि पतिव्रतेचा भंग करायचं. पतिव्रता ही जी असते, ती पतिव्रता ही आपल्या पतीलाच फक्त गुरु मानते. आणि अनसोयेचं पातिव्रत्य इतक्या उच्च दर्जाचं आहे, त्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे की तिचं ते पातिव्रत्याचं आचरण म्हणजे पतीलाच, पतीच्या अंगठ्याचं तीर्थ घेतल्याशिवाय ती कुठल्याही प्रकारचं अन्न घेत नसे, अत्रिमुनींच्या चरणाचं. आणि त्याशिवाय पातिव्रत्य म्हणून जे काही असेल, गुरु म्हणून त्याला मानायचं, त्याच्या आज्ञेच्या बाहेर जायचं नाही. आणि कुठलंही काही कार्य ते जर तपाला निघून गेलेत तर त्यांचं स्मरण करायचं, स्मरण भक्ती. हे सगळं अनुसूयेचं वैशिष्ट्य होतं. तिचं पातिव्रत्य इतक्या उच्च दर्जाचं होतं की गुरुदेव दर्जा चौथ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की तिचे आचरण देखोनी सूर्य भीतसे गगनी. काय त्या कल्पना करा, काय तेजस्वी पातिव्रत्याचं वैशिष्ट्य असेल अनुसूयेचं, की तिला घाबरून सूर्य देखील तळपत नसे उन्हात, आणि म्हणून उष्णतिशी होईल म्हणून मंद मंद तपत असे. गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायामध्ये वर्णन आहे. तसंच अग्निज्वाला भयभीत, अग्निच्या ज्वाला तिला पण भयभीत व्हायच्या,
वायू झाला भयचकित, वायू देखील तिला दूर राहत असे तिच्यापासून, कारण की शाप देईल की काय अशी भीती असायची. एवढं उच्च दर्जाचं पातिवृत्य म्हणजे गुरुभक्ती. ती पतीला गुरु मानते म्हणून गुरुभक्ती आहे. इतकी उत्तुंग गुरुभक्ती जीची आहे, तिला भेटण्याकरता आणि तिच्या पातिवृत्याची परीक्षा पाहण्याकरता किंवा गुरुभक्तीची परीक्षा पाहण्याकरता हे तिन्ही देव अवतरले म्हणजे खाली आले, ब्राह्मण रूपामध्ये आले असं वर्णन आहे. आल्यानंतर ते म्हणाले की आम्हाला भूक लागली आहे, तर ताबडतोब आम्हाला तू जेवू घाल, अन्न दे. तर ते म्हणाले की माझे पती आता स्नानाला गेले आहेत, ते आल्यानंतर नाही 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 आम्हाला वेळ नाही, भूक खूप लागली आहे, तू आमचं क्षुधानिवारण तू कर. ती म्हणाले ठीक आहे आपण बसा. तिने पाठ मांडले तिघांसाठी आणि म्हणाले की मी आत्ताच आतमध्ये जाऊन अन्न आणले. तेव्हा ते देव म्हणाले की आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. ती म्हणाले ठीक आहे इच्छा भोजन मी देते, पण तुम्ही थोडं बसा लगेच मी येते. आमची इच्छा आहे की तू आम्हाला नग्न होऊन वाढलं पाहिजे. ते म्हणाले ठीक आहे. गुरुभक्तीवर दृढ विश्वास आहे. त्यांनी गुरुचं स्मरण केलं, पतीचं स्मरण केलं आणि म्हणालेत हे जे कोणी आले आहेत माझी परीक्षा पाहण्याकरता हे सामान्य लोक नाही आहेत, हे बहुतेक देव लोकातून आलेले आहेत आणि यांना मला बाळ करायचं आहे. मी सूर्याला थांबवू शकते, चंद्राला थांबवू शकते, मग माता आपल्या बालकांजवळ लग्न होऊ शकते. लग्न होणं म्हणजे काय? कपडे फिरणं नाही. याच्यातला अर्थ असा आहे की देवांना गुरुवावतार घ्यायचा होता दत्तात्रेयाच्या रूपाने, तो घेण्याकरता अडचण एक होती की अनसूया ही किती झालं तरी व्यावहारिक विश्वातली आहे आणि दत्त कुठे आहेत? पारमार्थिक अवस्थेत आहे ना, देव सगळे पारमार्थिक शक्तीमध्ये आहेत. तेव्हा पारमार्थिक आणि व्यवहारिकमध्ये हे दोन्ही शक्ती एकत्र येऊ शकत नाहीत, म्हणून एकतर आम्हाला खाली यावं लागेल किंवा इलावरती यावं लागेल. आणि म्हणून ते म्हणतात की ज्याला की तू वस्त्र फेड, याचा अर्थ आहे की तू मायेचं वस्त्र फेड. हे वस्त्र नाही, मायेचं वस्त्र फेड. तू मायाधीन आहेस ना, मग मायाधीन जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत मी अवतार कसा घेऊ, मी तुझं बाळ कसं होऊ? मग तिने वस्त्र फेडलं आतमध्ये असं वर्णन आहे. वस्त्र फेडलं म्हणजे मायेचं वस्त्र फेडलं. आता ती पारमार्थिक सत्तेमध्ये आली आणि ती दारातून आतमध्ये आली, अन्नाचं ताट घेऊन आली आणि इतक्या प्रेमळ दृष्टीने तिने या देवांकडे पाहिलं की त्या ठिकाणी वर्णन आहे की नग्न होऊन या मासी अन्न वाढावे पैसे असं त्यांनी म्हटलं. आणि त्या ठिकाणी व्यावहारिक सत्तेमधून पारमार्थिक सत्तेमध्ये आलेली अनसूया तिने फक्त कृपादृष्टीने त्या देवांकडे पाहिलं आणि तीनही देव बाळ झाले. भूक लागली होती त्यांना, रडायला लागले भूकेसाठी आणि तिने त्यांना जवळ घेतलं. त्या मातेला पाना फुटला आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी तिच्या स्तनाचं दूध प्यायलेत. म्हणजे काय केलं? पारमार्थिक सत्तेमध्ये हे निर्माण झाले. पारमार्थिक सत्तेमध्ये अनसूया गेली, त्यांनी त्यांचं संतुष्ट केलं त्यांना आणि त्यानंतर मग मागणी केली की आता तुम्ही माझे पुत्र म्हणून राहा. त्यावेळेला हा दत्तात्रेयाचा अवतार झालेला आहे. हा ज्ञानावतार आहे, ज्ञानावतार आहे. आणि म्हणून दत्त हे गुरु आहेत, दत्त हे गुरु आहेत. ते वर्णन त्याचं फार सुंदर आहे त्याचं की नग्न होऊनी सती देख घेऊन आली अन्नोदक, तव ते झाले बाळक, आल्या पायल्याबरोबर बाळक झाले आणि ठाया पुढे डोळत असे त्या आईच्या पायाजवळ डोळायला लागले. आणि पुढे पाहे पा नवर काय घडले, त्रयमूर्ती झाली बाळे, स्तनपाणी गेले क्षुधा सकळ, तप फळ ऐसे पतिव्रतेचे. गुरुभक्तीचा हा एक पतिव्रतेच्या माध्यमातून सांगितलेला आविष्कार गुरुचरित्रकारांनी सांगितला आहे. हा दत्तजन्माचा भाग आहे. आणि म्हणून अनिर्वचनीय प्रेम स्वरूपा अशी भक्ती आहे असं नारद भक्तीसूत्रात म्हटलेलं आहे. अनिर्वचनीय प्रेम म्हणजे अनिर्वचनीय
प्रेमस्वरूपा भक्ती म्हणजे काय अनसूयेचं चरित्र आहे. नुसत्या दृष्टीने तिने बाळ करून टाकली देवाला आणि एक ज्ञानावतार आपल्या शक्तीच्या बळावर गुरुभक्तीच्या बळावर निर्माण करून सांगितला. म्हणून गुरुचरित्र हे गुरुभक्तीचं शास्त्र वर्णन करणारं पुस्तक आहे, ग्रंथ आहे. तो ग्रंथ आहे. ग्रंथ कशाला म्हणतात? जो ग्रंथीभेद करतो त्याला ग्रंथ म्हणतात. पोथी कशाला म्हणतात? जी पथप्रदर्शन करते त्याला पोथी म्हणतात. तेव्हा ग्रंथीचा भेद करण्याची शक्ती ज्या ग्रंथामध्ये आहे असं हे गुरुचरित्र आहे. आणि म्हणून त्याला एक मंत्रग्रंथाचा दर्जा प्राप्त झाला. आणि त्याचबरोबर हा आपल्या मनामध्ये जर काही किलमिश असेल की नग्न होऊन बाळ म्हणण्यामध्ये काय, तर नग्न होणं म्हणजे मायेचं वस्त्र खेळणं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला समाधान होईल असं मला वाटतं. पुढे आता शेवटचा मुद्दा घ्यायचा आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे आणि ज्यांनी सांगितलेला त्यांची आज्ञा पाळली पाहिजे तर पुन्हा ते बोलावणार नाही मला पुण्याला. त्याच्यामुळे मुद्दा एक, कुठला मुद्दा आहे की गुरुभक्तीचे कोणते आविष्कार या गुरुचरित्रामध्ये आहेत, म्हणजे किती पदरी गुरुचरित्रामध्ये भक्ती सांगितलेली आहे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे अनुसंधान. देवाजवळ आपल्याला देवाचं अनुसंधान साधून आपलं जीवन जगायचं आहे, समर्थ जीवन करायचं आहे असं आपण म्हणतो. पण भक्तीचे अनेक आविष्कार आहेत. नारद भक्तीसूत्र नारदांनी लिहिलं आणि त्या नारद भक्तीसूत्रामध्ये त्यांनी 84 सूत्र सांगितलेली आहेत. घाबरू नका, आम्ही 84 सूत्र सांगणार नाही आपल्याला, की आपण वाचा. त्यातले काही 2-4 एक निवडक प्रसंग गुरुचरित्राने मी आपल्याला सांगणार आणि ती भक्ती कोणती हे सांगणार. दुसरा अध्याय गुरुचरित्राचा, त्या दुसऱ्या अध्यायामध्ये संदीपकाचं आख्यान आहे. वेदधर्म नावाचे गुरु होते, त्यांचा शिष्य होता संदीपक. त्या गुरुचा आश्रम होता आणि त्यांनी एक दिवस सगळ्या गुरूंच्या आपल्या शिष्यांना बोलावलं, सभा घेतली आणि म्हणाले की माझं पूर्व प्रारब्ध नष्ट करण्याकरता मला मृत्यूच्या पूर्वी काही भोगावं लागणार आहे, भोग भोगावं लागणार आहे. शिष्य म्हणाले, महाराज सांगा तुम्हाला काय भोग भोगायचे, आम्ही भोगू तुमच्यासाठी. ते म्हणाले, पूर्ण ऐकून घ्या, एकदम समर्पित नका हो, समजून घ्या, मला कुष्ठरोग होणार आहे आणि म्हणून मी आश्रम सोडून काशीला जाणार आहे. काशीला मी किती दिवस राहील मला माहीत नाही, पण मला कुष्ठरोग झाल्यामुळे माझं काय मांस लोंबेल, माश्या बसतील, पू येईल आणि माझा स्वभाव तापट होईल. हे सहन करणारा कोणीतरी शिष्य मला पाहिजे, सेवा करणारा. त्यांनी सगळ्या प्रकारची सेवा माझी करायची आहे, माझं अंग धुण्यापासून मला खाऊ घालण्यापासून सगळं त्यांनी करायचं आहे, तर कोण तयार आहे? सगळे शिष्य खाली बसले, दुसऱ्याकडे पाहायला लागले, तू उठ, तो म्हणाला तू उठ. असे भक्त असतात, तेव्हा तू उठ, तू उठ, मी नाही, मला सोडून बाकी सगळे, असा विचार झाला. तेव्हा एक शिष्य उभा राहिला, त्याचं नाव आहे संदीपक. तो म्हणाला, स्वामीजी मी तुम्हाला काशीला घेऊन जातो, तुमची इच्छा असेल तर तुमचा रोग मी घेतो. ते म्हणाले, नाही, तू जर माझा रोग घेतलास तर पुन्हा मला जन्म घ्यावा लागेल. ज्याचं दुःख त्यांनी भोगलं पाहिजे, ज्याचं औषध त्यांनीच घेतलं पाहिजे. आईने म्हणायचं की माझा मुलाला टायफॉइड झाला तर मीच त्याच्या गोळ्या घेते, तर त्याचा टायफॉइड बरा होईल का? नाही होणार. माझं दुःख मला भोगलं पाहिजे, माझं प्रारब्ध मला भोगलं पाहिजे. ठीक आहे, आपण जाऊया काशीला. काशीला गेलं, 21 वर्षपर्यंत त्या गुरुंनी त्याची परीक्षा पाहिली. 21 वर्ष, कल्पना करा, एक तारुण्य पूर्ण केलं त्याचं. 21 वर्ष म्हणजे गंमत आहे का? 21 वर्षे त्यांनी काशीला असताना कधीही गंगा स्नान नाही केलं, कधीही त्या काशीबेश्वराचं दर्शन नाही घेतलं. गुरुच्या सेवेमध्ये 24 तास मग्न होता. माशा हाकलायच्या, पू पुसायचा, लोंबकळणारं मांस आहे ते स्वच्छ करायचं आणि त्यांचा चिडचिडा स्वभाव सांभाळायचं. एक दिवस अन्न आणलं तर कमीच काबर आणलं, लात मारून फेकून द्यायचं. जास्त आणलं तर जास्त काबर आणलं, तुझा बाप खाणार आहे का असं म्हणून ते पुन्हा फेकून द्यायचं. कमी आणलं तरी दोष, जास्त आणलं तरी दोष, कधी भरपूर म्हणजे त्यांना पाहिजे तसं आणलं तर तू आज गोड काबर नाही आणलं.
गोळ आणलं तर आंबट का बरं नाही आणलं, परीक्षाच घ्यायची. 21 वर्ष हो त्याचं वर्णन गुरुचरित्रामध्ये केलेलं आहे की त्याची ही गुरुभक्ती पाहून देव लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. आणि मग पहिल्यांदा शंकर तिथे आलेत, त्याला साक्षात सगुण रूपात दर्शन दिलं आहे संदीपकाला की तुझी गुरुभक्ती पाहून आम्ही धन्य झालो, देवलोकात तुझ्या नावाची चर्चा आहे. लोक इंद्र घाबरला आहे की त्याला कदाचित त्याचा इंद्रपद जाईल का तुझ्यामुळे, म्हणून मी तुझ्या दर्शनाकरता आलो असं भगवान शंकर म्हणतात. तू माग मला, काहीतरी माग, आशीर्वाद घे माझा, वर दे, वर घेत. तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी नम्रपणे सांगितलं की गुरुच्या आज्ञेशिवाय मी काही मागू शकत नाही. ते म्हणाले जा गुरुला विचार. गुरुकडे आला. गुरुजी, स्वामी, भगवान शंकर बाहेर उभे आहेत मला आशीर्वाद देण्याकरता, काय तुला पाहिजे ते माग असं म्हणतात. मला असं वाटतं की आपलं हे सगळं दुःख दूर व्हावं आणि आपण पुन्हा पूर्वीसारखे आमच्यामध्ये राहावेत, तर मी मागू का त्यांना? त्याने त्याला लाथ मारली. असं मी काय भिकारी समजलोच का तुम्हाला? काही नाही, त्या पाठवून दे त्याला. परत आला, हात जोडले शंकराला, म्हणाला की शंकराला म्हणाला भगवान शंकर महाराज, आपण परत जा कैलासात, माझ्या गुरुला मागायचं नाही आणि मला तर काहीच मागायचं, मी तर गुरुवाधीन आहे, मलाही काही मागायचं नाही, आपण जा, आपण जाऊ शकता. भगवान शंकर गेले, देवलोकात सभा झाली. त्यांनी विष्णूला सांगितले की काय तपश्चर्या त्या माणसाची, हा छोटासा मुलगा आणि हा 21 वर्ष गुरुची सेवा करतो आहे, स्वतःसाठी काही मागत नाही, गंगेचं स्नानही यांनी कधी केलं नाही, गुरुला 1 मिनिटही सोडत नाही. विष्णू म्हणाले की ठीक आहे, मी जाऊन पाहतो. विष्णू आले. आता यांना माहीत होतं की आपण जर स्वामींना विचारलं तर हे स्वामी नाही म्हणतात, म्हणून त्यांनी विष्णूशी डायरेक्ट चर्चा केली. बरं, साक्षात डायरेक्ट म्हणजे काय, स्वतः बोलला विष्णूशी. आणि त्या ठिकाणी विष्णू म्हणाले की काहीतरी माग. तेव्हा याच्या डोळ्यातनं घळघळा पाणी व्हायला लागलं. तो म्हणाला, दीपक म्हणे विष्णूशी, जरी आम्हा वरदेशी गुरुभक्ती यावी आम्हासी, तैसे ज्ञान मज द्यावे. अजून माझी गुरुभक्ती कुठेतरी कमी पडते आहे, तर ती दुरुस्त झाली पाहिजे. काय मला, माझ्यात काय कमी आहे, मी गुरुची पूर्ण सेवा का नाही करू शकत? म्हणून जर तुम्हाला काही द्यायचंच असेल तर मला ज्ञानी करा, गुरुभक्ती कशी करायची हे मला शिकवा. गुरुस्वरूप आपण ओळखे. मी फक्त गुरुला देहात पाहतो आहे, पण गुरुचं स्वरूप काय आहे हे मला अजून कळलेलं नाही. त्या जर तुम्हाला वरद द्यायचं असेल तर गुरुस्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान दिजे मुखे, या परतेन मागे आणिक म्हणून चरणा लागला. विष्णूजी चरणाला स्पर्श केला, म्हणजे माझ्या गुरुची भक्ती आणखीन कशी वाढेल, मी ज्ञानी शिष्य कसा होईल हे सांगा. विष्णूने आशीर्वाद दिला. गुरु आतून सगळं ऐकत होते. आता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी पाहिलं की आता ह्याची आणखीन किती परीक्षा पाहिजे. एका क्षणात त्यांचं कोष्ट नष्ट झालं. त्यांनी जवळ बोलावलं आणि म्हणाले की संदीपका, मी तुझ्यावर पूर्ण प्रसन्न झालो, तू गुरुपरीक्षेत पास झालास, आता मी तुला वर देत. त्यांचा वर त्यांनी स्वीकारला, महादेवाचा नाही स्वीकारला, विष्णूचा नाही स्वीकारला, फक्त गुरुचा वर स्वीकारला. आणि गुरुनी वर्णन त्या वर असा दिला की याच्या पुढे जो कोणी तुझं स्मरण करेल त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. माझं स्मरण करेल नाही, तुझं, तू गुरुपादावर आता आरूढ झालास. हा दुसरा अध्याय. आणि गुरुभक्तीचा एक पदर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला की गुरुभक्त कसा असावा, किती निस्पृह असावा, किती दीर्घकालीन त्याची सेवा असली पाहिजे, किती कष्ट त्याने उपसले असले पाहिजेत, हे सांगणारा हा दुसरा अध्याय. थोडी उडी मारू, पुढे आपल्याला श्रीपाद सेवल्लभांच्या 9व्या अध्यायाचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. श्रीपाद सेवल्लभांच्या पूर्वपूरला ते असताना त्या ठिकाणी एक परीट होता. परीट म्हणजे धोबी. त्याला स्वामींकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात प्रेम निर्माण झालं आणि त्याला वाटलं की आपण तर गरीब आहोत,
कपडे धुतो, बाकीच्यांचे धुतो, ते स्वामींचे धुत जाऊ. आणि म्हणून स्वामी ज्यावेळेला संगमावरती स्नानाला यायचे त्यावेळेला हा तिथे जायचा, स्वामींचे कपडे धुवायचे, एवढी सेवा त्यांनी केली. गुरु त्याच्यावरती प्रसन्न झाले, श्रीपाद श्रीवल्लभ प्रसन्न झाले, त्याच्याशी अध्यात्मावर चर्चा करायला लागले, त्यालाच अध्यात्माची तहान लागली. पण एक दिवस काय झालं की उन्हाळ्याचे दिवस होते, वसंत मास वैशाखा, क्रीडा करीत नदीत देखा, आला राजा म्लेंचू एक. एक मुस्लिम राजा, त्यावेळेला मुस्लिम सत्ता होती, तर एक मुस्लिम राजा जलक्रीडा करण्याकरता आपल्या अनेक बायकांसह त्या नदीमध्ये आला, संगमावरती आला, नौकेत बसून आला. आणि त्याचं सगळं ते जलक्रीडा त्यांनी पाहिली, त्याचं वैभव पाहिलं, त्याची सगळी सेवा करणारे लोक पाहिलेत, आणि या पर्यटाच्या मनामध्ये किलमिश निर्माण झाली. गुरुभक्त कुठे घसरतो हे सांगणारा हा अध्याय आहे. ही तो म्हणतो पा, त्याच्याच भाषेत बोलू आपण. धन्य राजी याचे जिणे, परमार्थाचा राजा श्रीपाद श्रीवल्लभ आहे, त्याला विसरला हा, हे वैभव भौतिक वैभव पाहून. आणि तो म्हणतो काय या राजाचं भाग्य आहे हो, धन्य राजी याचे जिणे, ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा, हा खरा ईश्वराचा भक्त आहे. कोण तो? इस्लाम मिलेच राजा, तो याचा भक्त आहे. आणि म्हणून कैसे याची आर्जव फळ, याची काय पूर्वपुण्यही असली पाहिजे. कवण देव आराधिले, यांनी कोणत्या देवाची उपासना केली असेल. आणि पुढे म्हणतो कैसा गुरु असेल भेटला, मग पावला अशी दशा. हा याचा गुरु मोठा असला पाहिजे की त्याला त्यांनी राजा केलं आणि अशा दशेला आणून ठेवलं ऐश्वर्याच्या. खरंच गुरु असावा तर या राजाच्या गुरु सारखा. आणि मग पोथीमध्ये असं पुढे लिहिलं आहे, श्रीपाद श्रीवल्लभांनी ओळखली त्याची वासना. सद्गुरु जे असतात ते आपल्या शिष्यांच्या अंतरंगाचं एक्सरे परीक्षण सतत करत असतात. कोणी खरा शिष्य किंवा खोटा शिष्य जर आश्रमात एखाद्या दरवाजापाशी जरी आला तर त्याचं पूर्ण स्क्रीनिंग गुरुच्या अंतकरणात तयार होत असतं. हा दांभिक आहे का, सत्य आहे का, खरा आहे, याला काय पाहिजे, हा स्वार्थी आहे का परमार्थी आहे, सगळं कळायला लागतं. फक्त ते बोलत नसतात, ते मौन पाळतात, कारण त्यांचं कार्य आहे त्यांना उभं करणं, मोठं करणं. म्हणून दोष पदरात घेऊन, दोष गिळून त्याला मार्गदर्शन करणं हे गुरुचं काम असतं. आता या ठिकाणी त्याच्या मनातली वासना कोणी ओळखली? श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी ओळखले. आणि म्हणून ते श्रीपाद श्रीवल्लभ त्यांनी जवळ बोलावलं, रजका ये. आणि त्याला म्हणाले, श्रीपाद म्हणती रजकासी, जन्म दारभ्य कष्टलासी, वांछा असे तुझं भोगावयासी, राजपद तमोगुणी, तमोवृत्ती. राजपद आहे, तमोवृत्तीचं लक्षण आहे राजकारण म्हणजे. पण तुझ्या मनात इच्छा आहे हे मी ओळखलं आता. आणि म्हणून तुष्ट व्हावे इंद्रियासी, तुवा जन्मावे म्लेंछ वंशी. तू त्याच्या गुरुबद्दल बोला ना, आता मी तुझा गुरु आहे, तुझ्या मनातलं मी ओळखलं, मी तुलाच म्लेंछ राजा करतो. त्याला विचारलं की आता करू का 50 वर्षांनी करू, तो म्हणाला की महाराज आताच करून टाका बरं का, कारण आता माझं वय झालेलं आहे, आता मी काही राजपद एन्जॉय जास्त करू शकणार नाही बरं का, म्हणून आता मला मारा आणि मला पूर्ण आयुष्यभर मला राजा म्हणून हो द्या. जशी त्याची वासना, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले तथास्तू. तो मृत्यू पावला आणि बिदरच्या राजघराण्यामध्ये त्याचा जन्म झाला. आपला हा जो 9वा अध्याय आहे याचा उत्तरार्ध आहे 41व्या अध्यायामध्ये, सॉरी 49व्या अध्यायामध्ये. हा जो परीट होता हा अलाउद्दीन अहमद नावाचा राजा झाला पुढे, इतिहासात नोंद आहे. आणि हा अलाउद्दीन अहमद शाह अहमद राजा याला शेवटी एक स्फोटक झाला, स्फोटक म्हणजे एक फोड झाला. आणि तो फोड अतिशय वेदनादायी होता आणि म्हणून काही लोकांनी त्याला सांगितलं की तू गाणगापूरला जा बरं, तिथे तुझा उपचार होईल. तत्पूर्वी ज्यावेळेला या श्रीपाद सल्लभाजांनी त्यांना म्हटलं की आता तू जा,
तुला मी राजा केला तेव्हा त्यावेळेला त्याचा थोडा पश्चाताप झाला. तो कुठेतरी त्याच्या मनात श्रीपाद चल्लाबाबी प्रेम होतं आणि म्हणून तो चुकलो म्हणाला माझा, आणि म्हणून तो प्रेमभाव जो गुरुकडे होता त्यातून तो बोलला की आत्मज भक्ती या अंतर पडता तुझे दर्शन पुन्हा द्यावे पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे आता. माझं चुकलं तुला आता की चुकीला माफी नाही आहे, तुला जन्म घ्यावाच लागेल, पण मी तुला एक उशाप देतो की लवकरच मी 28 वर्षानंतर माझा देहत्याग झाल्यानंतर मी नृसिंह सरस्वती रूपामध्ये कारंजाला जन्म घेणार आहे. पहा पुनर्जन्माची आपल्याकडे काय अवस्था आहे. गीतेमध्ये सांगितलं आहे पुनर्जन्म. स्वामींना माहीत आहे की पुढचा जन्म माझा गाणगापूरला आहे, कारंजाला मी जन्म घेईल. आणि पुढे ते म्हणाले त्या रजकाला की पुढे मी ज्यावेळेला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म घेईल त्यावेळेला मी तुझा उद्धार करीन, पण तोपर्यंत तुला पूर्ण आयुष्यभर राजपद मिलेंच्यांचं सारखं त्या राजासारखं भोगायचं आहे, भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. 41व्या अध्यायामध्ये या अलाउद्दीन अहमदाला स्फोटक झाला मग सांगितल्याप्रमाणे, आणि मग तो शोधाशोधामध्ये गाणगापूरला आला, गाणगापूरला मठात गेला, म्हणाले तुमचे स्वामीजी कुठे आता तो पूर्वजन्म विसरला आहे बरं का, तो राजा आहे आता मिलेंच्यांचा. तो त्या कोऱ्यात तिथे म्हणाला कुठे आहे तुमचे स्वामी. स्वामी म्हटल्यावर हा घाबरला कारण यवनांचं सगळं सैन्य घेऊन तो आला होता, त्यांना म्हटलं की आता आपल्या गाणगापुरात दुर्दिनी येतील, परिस्थिती वाईट होईल. ते काही सांगायला तयार नव्हते. शेवटी यांनी आपला राजेपण दाखवलं, कडक भाषेत बोलला आणि मग त्या शिष्याने सांगितलं की स्वामीजी संगमावर गेलेले आहेत, ते दुपारी 2 वाजताच्या सुमारास येतात. तो म्हणाला ठीक आहे, मी त्यांच्याकडे जातो. आणि ससैन्य हा यवन राजा म्हणजे परीठ मागच्या जन्माचा हा तिथे गेला. स्वामी ध्यानस्थ होते, डोळे मिटलेले होते, ध्यान लागलं होतं. हा तिथे हात जोडून तिष्ठत उभा राहिला की आता जागे होतील मग जागे होतील स्वामी, आणि म्हणून हात जोडून तिथे उभा राहिला. तेव्हा थोड्या वेळानंतर मिटलेल्या डोळ्यांमध्ये असलेले स्वामी, ध्यानामध्ये मग्न असलेले स्वामी, त्यांनी अचानक काय होतं ते दृश्य डोळ्याचं म्हणाल की शब्द नाही सुचत. नमन करत तो उभा होता, स्वामी ध्यानस्थ होते. थोडा वेळ झाला, 15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली, 1 तास झाला, हा तिष्ठत उभा होता. आणि त्या ध्यानामध्येच असताना स्वामींनी त्याला विचारलं का रे रजका कोठे असतीस. आणि रजक म्हटल्यानंतर याला पूर्ण मागच्या जन्माचं ज्ञान झालं. आपण रजक होतो यांच्यामुळेच आपल्याला कृपा झाली, आपण राजे झालो आणि यांनी आपल्याला सांगितलं की मी तुला पुन्हा भेटीन. तो भेटीचा क्षण आज आता या क्षणाला आलेला आहे. आणि ध्यानस्थ त्या स्वामींनी त्याच्याकडे न पाहताही कारे रजका कुठे असं ती एक फक्त एवढंच वाक्य म्हटलं आणि बहुता दिवसा भेटलासी आमूचा दास होऊनी पुष्कळ दिवसांनी तुम्हाला भेटला, ऐसे वचन आहे कोणी म्लेंच झाला महाज्ञानी. त्याला सगळं आठवलं, पूर्वजन्म स्मरला म्हणे करी साष्टांग नमस्कार. म्लेंच लोक साष्टांग नमस्कार करत नाहीत, पण यांनी सरळ त्याच्या पायावरती साष्टांग नमस्कार म्हणजे काष्टवट, काठी जशी असते ना आपली काठी माहिती आहे ना सगळ्यांना, ती काठी आपण अशी बोटाने धरायची अशी उभी आणि बोट काढून घ्यायचं, काय होईल ती काठी आपटेल खाली पडेल ना, ती जशी आडवी पडते तसा नमस्कार करणं म्हणजे साष्टांग नमस्कार. शरणागतीची पूर्ण अंतिम अवस्था आहे ती नमस्काराची, वंदन भक्तीची. तो त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि साष्टांग नमस्कार घातल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. तो राजेपण विसरला, पादुकावरील लोळे आपण सद्गतीचं अंतःकरण रोमांचल उत्पन्न अशी रुदन करी रडायला लागला की स्वामी मला किती दिवस तुम्ही विरहात ठेवलं, काने भेटले मला आजपर्यंत, काने माझ्या जन्माचं स्मरण करून दिलं, मी तळमळलो त्या राजेपणात काही मतलब नाही आहे,
राजपण हा तमोगुण आहे, मला नाही मला तुम्ही पाहिजे आहे. आता त्याची जी काम्य भक्ती होती ती आत्मभक्तीमध्ये परिवर्तित झाली. आपण नेहमी उपासना करतो, गुरु करतो, उपास देवाकडे जातो, आपल्या मनात विषयाची कुठेतरी वासना असते, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे, घर झालं पाहिजे, वगैरे वगैरे सगळ्यात, आणि त्या घेऊन आपण देवाकडे जातो, याला काम्य भक्ती म्हणतात. आणि आत्मभक्ती, आत्मज भक्ती म्हणजे ज्या ठिकाणी आत्म्याचं स्मरण व्हायला लागतं तेव्हा ती आत्मज भक्ती होते. आता याची पहिल्यांदा कुठली भक्ती होती, काम्य भक्ती होती, मला राजा व्हायचं आहे, असं वैभव प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याचं ते इच्छा पूर्ण करून. आणि स्वामींनी त्याला आता आत्मज भक्तीचा अधिकारी बनवलं आणि त्यानंतर त्याची समाधी बांधली गेली. मी ती पाहून आलो आहे, असो तो विषय आपण सोडून देऊ. पुढचा एक ही दुसरी भक्ती आता लक्षात आली आपल्या, की काम्य भक्ती आणि आत्मज भक्ती एक दुसरा पदर आहे. तिसरा पदर आहे तो आपल्याला 48 अध्यायामध्ये पाहायला मिळतो. तो पदर कुठला आहे, त्या 48 अध्यायामध्ये पर्वतेश्वर शूद्राची कथा आहे. पूर्वीच्या काळामध्ये शूद्र होते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. शूद्र म्हणजे बिचारे गावाबाहेर राहणारे, गरिबीत राहणारे, अशी सगळी मंडळी होती. त्या शूद्राचं एक छोटंसं शेत होतं. आता शूद्राने स्वामींच्या समोर यायचं नाही, संन्याच्या समोर यायचं नाही, त्याची छायाही पडता कामा नये असं 600 वर्षापूर्वीतले धर्माचं आपल्या शिस्त होती. त्यामुळे हा काय करायचा की स्वामीजी मठामधून गाणी गाणगापूरच्या मठातून पायी पायी कणमंडळी घेत चालत चालत आणि संगमावर यायचे. ते साधारणतः 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर 3 किलोमीटर अंतर आहे. तर तिथून पायी पायी चालत यायचे, तेव्हा एक पाऊलवट होती, ती पाऊलवट याच्या शेतामधून जायची, परदर्शन शूद्राच्या शेतामधून जायची. तर स्वामी असे एक दिवस गेले, हा परदर्शन शूद्राने पाहिलं की कोणतरी भव्य कपडेवाला स्वामी आहे, तर आपण त्याला दुरून नमस्कार केला पाहिजे, जवळून तर करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी वंदन भक्ती सुरू केली. आता आपण आलो वंदन भक्तीवर. तो काय करायचा की त्या पाऊलवाटेपासून थोडं दूर अंतरावर सावली पडणार नाही अशा पद्धतीने स्वामी दिसले की त्यांना साष्टांग दंडवत घालायचा, हात जोडायचा, स्वामी पुढे निघून जायचे. असं 3 वर्ष झालं. 3 वर्ष अखंड स्वामींनी त्याची वंदन भक्ती पाहिली. आणि एक दिवस स्वामी तिथं थांबले त्याच्या शेतात. तो धावत धावत आला आणि तो त्यांनी स्वामींना नमस्कार केला. त्या स्वामींनी त्याला विचारलं की कारे तू गेल्या 3 वर्षापासून मला रोज नमस्कार करतो, तुला काय पाहिजे, कशाकरता नमस्कार तू करतो, तुझे मनी कैसी वासना, तुला काय हवं आहे. तर तो शूद्र बिचारा भाबळा पण प्रामाणिक, त्याने आपल्या मनातलं खरं खरं सांगितलं की शेत आपुले पिकावे, माझं जे शेत आहे छोटंसं शेत आहे ते आजही आहे, तर त्या शेतामध्ये जोंधळे मी पेरलेले आहेत, तर स्वामी एवढी कृपा करा की माझे जोंधळे भरपूर येऊ द्या, जोंधळ त्या झांड्याला चांगली कणसं लावू द्यात. हसले स्वामी. बरं का, आता स्वामींना याच्या वंदन भक्तीतून त्याला वरती उचलायचं आहे. शूद्र आहे, समाजाने टाकलेला त्या काळच्या असा तो शूद्र पर्वतेश्वर, आणि त्यांनी त्याला आशीर्वाद द्यायचा ना. त्याने आशीर्वाद काय दिला, तुझे मैनी कैसी वासना, तो म्हणाला की माझं शेत पिकावं. तेव्हा स्वामी म्हणाले आम्ही जातो संगमासी, संगमावर मी जातो, तिथे माझं ध्यान धारणा करतो आणि 2-3 तासाने मी परत येतो, तुझ्या शेतातून पुढे जाणार आहे. तर तुला जर खरंच श्रीमंत व्हायचं आहे ना, तुला कणसं खूप पिकावी असं वाटतंय ना, जोंधळे पिकावी तसं वाटते आहे ना, मग मी सांगतो तसं करायचं. आम्ही जातो संगमासी, परतोनी येता माध्यान समयासी, तव कापावे पिकासी. आता बोला, पोटऱ्याची चांगली जी झाडं वाढली होती, धांडे आपलं जे ज्वारीचे जे झाडं वाढली, त्याला कणसं लागली होती, आणि स्वामी काय म्हणतात हे सगळं कापून टाक. आणि किती वेळात, 3 तासात सगळे शेत कापून टाकायचं. काय झालं असेल,
तो म्हणाला की गुरुवाक्य माझं कामधेनू. आता याची गुरुभक्ती वंदना भक्ती याची आता अधिक तीव्रतर झाली. हा तिथल्या त्या काळाच्या प्रमाणे त्या अधिकाऱ्यांकडे सरकारांच्या गेल्या, तुम्हाला काय पाहिजे ते मी देईन सगळं, मला परवानगी द्या शेत कापायची, आणि ते लवकर लवकर मला कापायचं आहे. बाय कपूरने विरोध सुरू केला की आमचं कसं होईल, तू जर सगळं शेत कापशील तर आमचं दिवाळा निघेल, आम्ही मरून जाऊन दुष्काळामध्ये. तो म्हणाला ते मला काही माहीत नाही, माझ्या गुरुनी मला सांगितलं मी शेत कापणार, आणि त्यांनी माणसं आणून भराभराभरा शेत कापलं 3 तासात. कणसं लागलेली तोडली, सगळं शेत पुन्हा कापून टाकलं. स्वामी थोड्याने परत आले आणि ते त्याला म्हणाले, अरे मी तर फक्त विनोद केला होता, तू खरंच शेत कापलं? आणि त्याने परीक्षा पाहिजे होती. काही एक परीक्षावे शोधावे अंतरांतरी, अंतर काय त्याचं ते शोधलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तो म्हणाला की स्वामी माझं तुमचं वाक्य म्हणायला कामधेनू आहे. तुम्हाला ठीक आहे, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना, मग तू शांत राहा. बायका पोरं घरचे लोक सरकारी अधिकारी सगळे त्याला नाव ठेवायला लागले, आणि सगळे नाव ठेवल्यानंतर त्या ठिकाणी तो पदर शूद्र कणखर राहिला. तो म्हणाला नाही, माझे गुरु मला माझं भरपूर देतील. आणि पुढे सगळ्यांची शेतं खूप डवरली आणि याचं शेत सगळं कापलं गेलं. पावसाळा संपला आणि आता त्या ज्याला ज्वारीचे दाणे लागतात त्यावेळेला, त्या काळामध्ये हंगामाच्या काळामध्ये एक मूळ नक्षत्रावरती धो 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 पाऊस पडला, जसा परवा आपल्या पुण्याला पडला तसा, आणि त्याच्यामुळे सगळ्या गावाची पिकं नष्ट झाली. पण याची कणसं आधीच कापलेली होती, त्यामुळे याच्या एकेका झाडाला 17-17 फांद्या फुटल्या आणि एक कणीस याचं तर 17 पट पीक आलं. पूर्ण गाव दुष्काळाने होरपळून निघालं. फक्त या परिसर शूद्राचं शेत हे अमाप पिकलं, 100 पटीने पीक त्याला जास्त आलं असं गुरुपच्चरित्र सांगितलेलं आहे. इथे खरी गोम आहे, भक्ती कशी असते. स्वामी गुरु काय करतात, गुरु काहीच बोलले नाही, ते म्हणाले की वा 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 फार चांगलं झालं, छान झालं. मग त्याची पत्नी मुलगा तो गो परमेश्वर त्यांनी गुरुची पूजा केली, आभार मानले वगैरे सगळं झालं. गुरु शांत राहिले, मौन पाहिले, हा काय करतो ते पाहायचा. हा गेला त्यातल्या अधिकाऱ्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला की सगळं गाव 4000 वस्तीचं गाव होतं ते, त्यात ब्राह्मण समाज खूप होता गाणगापूरला त्यावेळेला, आणि हा सगळा समाज आता दुष्काळामध्ये भरून निघालेला आहे, यांच्या घरी खायला काहीच नाही, आता एक दाणाही कोणाकडे नाही आहे आणि माझ्याकडे अमाप पिकलेला आहे. तेव्हा मी तुम्हाला माझ्या पिकामधला 1/2 हिस्सा सरकारला देतो. मागितलं काय होतं, माझं शेत पिकावं. आता काय म्हणून राहिला की माझ्या पिकातला 1/2 हिस्सा मी सरकारला देतो. ते म्हणाले नाही बाबा, आम्ही नाही घेत, तुला धर्माने ते मिळालेलं आहे, त्यामुळे तुझ्या धर्मात ते धर्मानेच ते झालं पाहिजे. तो म्हणाला ठीक आहे. आणि त्यांनी काय करावं, त्यांनी सगळा जोंधळा घेतला, आपल्या घरी आपल्या घराला वर्षभर जेवढा लागेल तेवढे जोंधळे घरी ठेवले, 7-8 पोते, आणि बाकीचे 92 पोते त्यांनी गावामध्ये सगळ्या घरामध्ये जाऊन ती ज्वारी वाटली. आला होता आपला मळा पिकवण्यासाठी गुरुकडे, आणि गुरुनी वरदस्त दिल्यानंतर त्यांनी गुरुनी त्याच्या अंतकरणात भक्तीचा मळा फुलवला. एक शूद्र देखील त्याला उच्चवर्णीय केलं स्वामींनी एका अर्थी, खरा भक्त त्याचा. आणि आजही ते शेत तिथे आहे, त्या शेतामध्ये शिलालेख लिहिलेला आहे की हेच ते पर्वतेर शूद्राचं शेत आहे, या ठिकाणी स्वामींनी 100 पटीने जोंधळा पिकवला होता. संगमाच्या रस्त्यावरच आहे ते. हा एक वेगळा पदर आहे आता भक्तीचा, आहे की नाही. आणि परमेश्वर या परमेश्वराची ही अनन्य भक्ती आहे. याला काय म्हणायचं आता, अनन्य भक्ती. अनन्य भक्ती कशाला म्हणायचं, अन्याश्रयाणाम. अन्याश्रय म्हणजे दुसरा आश्रय कुठला, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. दुसरा कोणीच नाही, मी माझे गुरु म्हणजे सगळं काही आहे, हा भाव निर्माण होणं म्हणजे अनन्यता आहे. आणि म्हणून अक्कलकोट स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, काय म्हणायचे, अनन्याश्चिंतयुतमहम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. जो माझी अनन्य भक्ती करेल त्याचा सगळा योगक्षेम मी वाहीन.
अक्कलकोट स्वामी महाराज शेवटपर्यंत हे म्हणत होते, मरताना देखील म्हणजे समाधी घेताना देखील त्यांनी तेच म्हटलेलं आहे. त्याला म्हणतात अनन्यता. ही अनन्य भक्ती परमेश्वर शूद्राच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. असे अनेक भक्तीचे पदर आहेत. वेळ पुष्कळ झाला आहे मला असं वाटतं, 7:30 वाजले आहेत, 8 वाजता आपल्याला महाप्रसाद घ्यायचा आहे, तेव्हा भूक लागेपर्यंत बोलतो आणि मग थांबतो. अध्याय 14 आणि 41 हे दोन अध्याय सायनदेवाचे आहे. सायनदेवाबद्दल मी आधी सांगितलं आहे, पण त्या सायनदेवामध्ये परिवर्तन झालं आणि तो कायमचा सेवक झाला असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. एक आणखीन अध्याय आहे, अध्याय 20 आणि 21, हा फार मला आवडणारा अध्याय आहे. या अध्यायामध्ये शिरोळ नावाचं नरसोबाच्या वाडीचं गाव आहे, आपल्याला माहीत असेल. त्या शिरोळ गावाला एक कुलकर्णी होते, गंगाधर पंत नाव त्यांचं होतं, वेदशास्त्र संपन्न होतं. त्यांची स्त्री होती, तिला पतिव्रता म्हणता गुरुते, त्यांना नाव माहिती नाही म्हणून पतिव्रता म्हणते. ती खरंच पतिव्रता होती. आपण विश्वास ठेवतो नाही ठेवत, पण त्या ठिकाणी तिला 5 पुत्र झालेत. बरं का, 5 पुत्र तिशी झाले, सवेची पंचती पावले. पुत्र व्हायचा मरून जायचा, पुत्र व्हायचा मरून जायचा, 5 वेळा असं झालं. अनेक देव आराधिले, नव्हे स्थिर कवणे परी. अनेक देवाकडे ती गेली, कोणी म्हणे इकडे जा, कोणी म्हणे तिकडे जा, कोणी म्हणे खंडोबाकडे जा, कोणी म्हणे याच्याकडे जा, सगळ्या ठिकाणी फिरून आली, पण तिचे पुत्र काही वाचत नव्हते. मग तिने वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांकडे ती गेली, ज्योतिषाचार्यांकडे गेली आणि त्यांना विचारलं की माझी मुलं का जगत नाहीत. तेव्हा त्यांनी सांगितलं, एक ज्ञानी होता, त्या ज्ञानाने सांगितलं की तू मागच्या जन्मामध्ये एक शौनक गोत्री ब्राह्मणाचं द्रव्याचा अपहार केला आहेस. पुष्कळदा माणसं पैसे लोकांना मारून पैसे गोळा करतात, त्यांच्याकरता हे डोळ्यात अंजन घालणारं अध्याय आहे. लालचीनी खून करतात, मारतात, आजही पाहतो आपण सगळ्या ठिकाणी. पैशाकरता वाटेल ते करायला आपण तयार आहोत. खेळा करतात, आजच्या भाषेत म्हणजे खेळा करणं म्हणजे हेच आहे, हाच खेळ आहे. तेव्हा या ठिकाणी ब्राह्मणांनी सांगितलं की तुझं कर्म आहे, प्रारब्ध कर्म आहे, ते भोगावं लागेल तुला. आणि तो जो ब्राह्मण आहे तो पिशाच झाला आहे. आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की तुझा वंश मी वाढू देणार नाही, तुलाही जिवंत ठेवणार नाही. ते म्हणाले की याला उपाय काय? तो उपाय म्हणाला एकच आहे की 100 तू त्याच्याकडून त्यावेळेला 100 होऊन कर्ज घेतलं होतं, ते कर्ज शौनक गोत्री ब्राह्मणाला त्याचे 10 दिवस पूर्ण करून, क्रियाविधी त्याची सगळी करून, त्याचा आत्मा शांत करून, त्या दिवशी ते 100 होऊन त्याला दान करायचे. ते म्हणाले की मी गरीब आहे, मला 2 वेळेला खायला मिळत नाही, आणि मी कसे काय 100 घेऊन देणार आहे. म्हणे तसं नसेल तर मग तुला गुरुच फक्त रक्षण करू शकता, दुसरं कोणी रक्षण नाही करू शकत. इथे एक फार मोठा सिद्धांत आहे, त्याला कर्मविपाक सिद्धांत असं म्हणतात. कर्मविपाक सिद्धांतामध्ये असं म्हटलेलं आहे, सुखस्य दुःखस्य न कोपि दाता, परो ददाती ती कुबुद्धिरेखा, स्वयं करोमी ती वृथाभिमानः, स्वकर्म सूत्रे ग्रथितानि लोके. म्हणजे काय झालं, सुखाचा आणि दुःखाचा दुसरा कोणीही दोषी नसतो. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, तुम्हाला जे सुख मिळतं ना, तुम्हाला जे दुःख होतं, त्याचा दाता दुसरा कोणी नाही. हे निदान उपासकांनी भक्तांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण नेहमी काय करतो, दुःख झालं की याच्यामुळे दुःख झालं, याने काहीतरी करणी केली, याने काहीतरी आमच्या विरुद्ध बालण लावलं वगैरे वगैरे आपण बोलत राहतो. आपलं हे जे कर्मविभाग सिद्धांत सांगतो असं काही नाही आहे. सुखाचे दुःखाचे न कोपी दाता, परो ददाची ती कुबुद्धी रे का, दुसरा आपल्याला त्रास देतो हे देखील आपली कुबुद्धी आहे, शुद्ध बुद्धी नाही आहे. स्वयं करोमी ती वृथाभिमान, माझ्यामुळे सुखदुःख झालं हाही वृथाभिमान, मी करतो मी एवढं मोठं उभं केलं असं हे जे वापरतो ना आपण, बापाने तर माझ्या काहीच नाही केलं, हे मी सगळं उभं केलं, 5 मधली हवेली उभी केली, बापाने काय केलं माझ्यासाठी, असं लोक विचारतात आजकाल. त्यांच्याकरता आहे की स्वयं करोमी ती वृथाभिमान. मग हे सगळं कशामुळे होतं?
स्वकर्म सूत्रे ग्रथितानी लोके, आपण जे पूर्वी कर्म केलेलं आहे ते पूर्वीचं कर्म या जन्मात किंवा मग पुढच्या जन्मात किंवा पुढच्या 7 जन्मामध्ये ते कर्म भोगावंच लागते, ते सुटत नाही, भोगावंच लागतं. मग कोणाचा वंश छेद होतो, कोणी अपघातामध्ये मरतं, कोणाचा चाकूनी खून होतो, आणि यांनी पूर्वी तशी कर्म केलेली आहेत म्हणून त्याचा बदला ते कर्म प्रारब्ध घेत असतं. म्हणून स्वकर्म सूत्र गच्छितानी लोक. या ठिकाणी मुद्दा असा आहे की ब्राह्मणाचं ज्याने काही धन घेतलं, शेतीचं प्रारब्ध कर्म झालं, ते भोगावं लागलं म्हणजे वंश हळूहळू नष्ट व्हायला लागला, तेव्हा याला उपाय काही आहे की नाही? उपाय तर असला पाहिजे. उपाय कुठला आहे? गुरु, सद्गुरु. सद्गुरु जे कसे आहेत की तुमच्या कपाळावरची ब्रह्माची ललाट रेषा त्यांनी जी लिहून ठेवली आहे ती बदलण्याचं सामर्थ्य फक्त खऱ्या सद्गुरूमध्ये आहे, देवाजवळ ते सामर्थ्य नाही. देव हे मंत्राधीन आहेत आणि मंत्र हे गुरुवाधीन आहेत असं गुरुत्वाला स्पष्ट लिहिलेलं आहे. तेव्हा हे जे काही दूर व्हायचं असेल ते त्याला फक्त गुरुच दूर करू शकतो. आणि मग ती गुरुकडे म्हणजे नरसोबाच्या वाडीला त्या औदुंबराजवळ आली, त्या गुरुने तिला आशीर्वाद दिला, त्या ब्राह्मणाचं संतुलन समाधान केलं, हिच्याकडून त्याची क्रिया करून घेतली, 2 महिने हिच्याकडून उपासना करून घेतली, आणि जाताना तिला 2 नारळं दिली स्वामीने, नृसिंह स्वामी महाराजांनी, म्हणजे स्वप्नामध्ये काट्याचं त्याला घाण कपूरला निघून गेले होते. त्यांच्या माघारी त्या औदुंबराजवळ काय झालं हे सांगून आले गुरुचरित्रकार. त्याची शक्ती तर तिथे होतीच स्वामींची. स्वामी ज्या ठिकाणी आसन मांडतात तिथे शक्ती निर्माण होते, ते तीर्थक्षेत्र होत असतं. तसं हे नरसोबाची वाडी तीर्थक्षेत्र झालं, तिथे त्यांनी पादुका स्थापन केल्या आणि मग त्या ठिकाणी ती स्त्री त्या ठिकाणी आली, 2 महिने उपास केला, काय जे सगळं केलं क्रियाकर्म त्या ब्राह्मणाचं केलं, ब्राह्मण संबंध निघून गेला. आणि त्यानंतर स्वामींनी हिला स्वप्नामध्ये 2 नारळ दिले, म्हणा की तुला 2 पुत्र होतील. त्याप्रमाणे 2 पुत्र झाले. पहिला पुत्र 8 वर्षाचा झाला, त्याचा उपनयन संस्कार झाला. दुसरा पुत्र 3 वर्षाचा होता आणि त्याचं आता ते केशकर्तन वगैरे बनवलं, जावळं काढणं वगैरे असा विधी असतो, तर त्याच्याकरता ती तयारी करायला लागली. आणि एक दिवस तो आजारी पडला, त्याला धनुर्वाद झाला आणि तो मृत्युमुखी पडला. तेव्हा त्या स्त्रीने खूप शोक केला आणि शोक करताना तिने देव म्हणजे सद्गुरूवरती देखील थोडंसं टीका केली असं म्हणूया आपण गोड भाषेत बोलायचं, तर सद्गुरूविषयी ती केली की तुम्ही असतानाचं कसं झालं असा प्रश्न विचारला. हे सांगण्याचा उद्देश इतका सविस्तर की आपल्यामध्ये आज अशा प्रकारचे अनुभव येतात की तुम्ही असं म्हटलं होतं, तुम्ही असं झालं, मग असं का बरं झालं? तेव्हा त्याची उत्तरं काय द्यायची ते आपण त्या अध्यायामध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि तिने सगळं कर्म केलं, दोष गेला, पुत्र झाले, आणि पुत्र झाल्यानंतर ते तिचा ते शोक पाहून स्वामींना दया आली तिची, आणि त्यांनी एका योग्याच्या रूपात तिला दर्शन दिलं आणि सांगितलं की बेटा हा सगळा संसार असार आहे, गंगेमध्ये जसा फेण यावा आणि तो निघून जावा, त्या 2 ओणख्यांची भेट होते आणि मग ते 2 ओणखे थोड्या वेळाने निघून जातात, किंवा पक्षी आपल्या अंगणामध्ये येतात आणि ते पक्षी निघून जातात आपापल्या वाटेने, तसंच संसारामध्ये आपल्या पोटी कोण येते, या जन्मात आपण कोणाची माता आहोत, कोणाचे पुत्र आहोत, कोणाचे काका आहोत, कोणाचे मामा आहोत, मागच्या जन्मात आपण कोणाचे कोण होतो माहीत नाही, पुढच्या जन्मात आपण कोणाचे कोण राहणार आहोत काही माहिती नाही, मग शोक कशाचा करायचा, शोक कशाला करायचा, असं तिला समाधान करून सांगितलं. पण ही बाई हुशार आहे, ही खरी गुरुभक्त आहे. तिने त्यांना एकच प्रश्न असा केला की ज्याच्यामुळे गुरूंना थोडासा विचार करावा लागला. ते म्हणाली की प्रारब्ध प्रमाण मानू जरी तरी का भजावा श्रीहरी. तुम्ही म्हणता की प्रारब्ध प्रमाण आहे, प्रारब्ध प्रमाण आहे, कर्मविभाग सिद्धांत आहे, अरे हो आहे, सत्य आहे, मग तुमचा उपयोग काय? श्रीहरी भजायचा कशा करता? तुम्ही म्हणता की पुन्हा श्रीहरीचं भजन करा. आता प्रारब्धामुळे जर भोगायचं असेल तर मग देवाची गरजच काय? किती सुंदर प्रश्न हा आपल्या मनात येतो प्रत्येक वेळेला, येतो की नाही? तो येतो. त्याचं उत्तर आता स्वामींना
दिलं नाही. दिलं नाही म्हणजे स्वामी दुर्बळ होते अशातला भाग नाही. त्याचं उत्तर त्यांनी तिला क्रियेमधून लिहायचं होतं. जेव्हा ती असं म्हणते की प्रारब्धप्रमाणे माणूस जरी तरीका भजावा श्रीहरी, तेव्हा श्रीहरी म्हणाल म्हणजे गुरु म्हणाले तिचे की तू असं कर, आता हे प्रेत तू शिरोळून त्या बालकाचं माझ्या पादुकाजवळ आण, वाडीला. तिथं आणलं आणि दोन दिवस झाले होते त्या प्रेताला आता वास यायला लागला होता वगैरे असं सगळं वर्णन आहे ते. पण तिने ते सोडलं नाही. लोक म्हणाले की आपण त्याला अग्नी देऊ, ते म्हणाले की मुळीच नाही, अग्नी द्यायचा असेल तर मला देखील द्या, मी माझ्या मुलाचं गाठोडं सोडणार नाही, माझा मुलगा मला सोडायचा नाही, शोक करायला. ते ब्राह्मण सगळे निघून गेले. रात्र झाली आणि रात्री सुषुप्त अवस्थेमध्ये, ही दोन दिवसापासून जागी होती, खूप शोक केला होता, आरडाओरडा केला होता, रडली होती, त्याच्यामुळे हिला जागरण खूप झालं होतं. म्हणून शेवटी त्या पादुकांजवळ तिने त्या प्रेताला ठेवलं बाळाच्या, आणि बाजूला तिचा पती आणि ती असे तिघंच फक्त त्या जंगलात, त्याला जंगल होतं वाडीला, त्या जंगलामध्ये हे झोपले. आंग टाकल्याबरोबर हिला गाढ झोप लागली, थकली होती, किती शोक केला तरी माणसाला झोप येतेच की नाही शेवटी. आणि मग तिने ती झोपली. झोपल्यानंतर पहाटे 3 सुमारास ब्रह्ममुहूर्तावर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तिच्या स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणाले की इतका शोक कशाला करते, तू कुठे गेला मुलगा तुझा, त्याचे काही श्वास थोडेसे चुकले आहेत, प्राणशक्ती थोडीशी बाहेर गेलेली आहे, मी ती प्राणशक्ती त्याच्यामध्ये टाकतो पुन्हा. आणि म्हणून स्वामींनी स्वप्नामध्ये त्या बालका मेलेल्या त्या बालकाच्या मुखामध्ये प्राणशक्ती टाकली, हे हिनी पाहिलं स्वप्नामध्ये. आणि त्यानंतर ते मूल जिवंत झालं. ते आई आई म्हणून भूक लागली त्याला, म्हणून रडायला लागलं. ते रडायला लागलं म्हणून हिला जाग आला, जाग आली हिला. आणि जाग आल्यानंतर ते नवऱ्याला ओढत गेले, हे भूत आहे म्हणाले. मेलेलं पोरगं जिवंत झालं तर आईची जन्मदात्री आई ती का म्हणते हे भूत आहे, उठाव झालं वगैरे, काहीतरी गडबड झाली, काहीतरी गडबड झाली. घाबरून गेली ती आता, आधी शोकग्रस्त होती आता घाबरून गेली. नवरा उठला तर तो मुलगा चालत 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 आईजवळ आला. आता झोंबला त्या आईला, आई 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 म्हणून झोंबला. बाईची खात्री पटली की हा स्वामींनी स्वप्नात केल्याप्रमाणे नक्कीच जिवंत केलेला आहे. त्याला जिवंत केलं स्वामींनी. आणि जिवंत केल्यानंतर मग ती काय म्हणते की आपण विनाकारण स्वामींना त्रास दिला. फरक आधी काय म्हणते ती की प्रारब्ध मोठं का गुरुकृपा मोठी असं म्हणतो ना आपण, तर प्रारब्ध मोठा आहे ना. आणि मग तिचं पहिलं वाक्य काय होतं की ती म्हणते आता आता ती म्हणते आमुचे प्रारब्ध जस असता उणे देवावरी काय बोलू लावणे. आता बदलली. अरे जी म्हणती मग की प्रारब्ध जर असेल तर मग ते प्रारब्धामध्येच आमच्या असेल तर मग श्रीहरीची उपासना कशाला करायची असं म्हणती मग. आता मुलगा जिवंत झाल्यावर बदलली. हा बदल कोणी घडून आणला? हा बदल नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष क्रिया करून घडून आणला. याच्यावरून एक मुद्दा आज खूप वादाचा उभा होतो. तो मुद्दा असा की हे फालतू आहे माणसं जिवंत करणं, माणसं जिवंत करणं. माणसं कुठे जिवंत होतात? कोण गुरु जिवंत करतो? आणि हे सगळं थोतांड आहे, म्हणजे जायला पाहिजे पोत्या असं म्हणतो आपण. पण इथे सांगतो त्यांचे नातेवाईक इथे आलेले आहेत, आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू दादासाहेब आवदे ज्यांनी आमच्या गुरूंची पोथी लिहिली, त्यांना 1959 गंभीर आजार झाला. आणि गंभीर आजार झाला इतका की त्यांचा त्या पोथीत सगळं वर्णन आहे. तुला माहीत आहे ना, त्या गंभीर आजार झाला, ते कोमामध्ये गेलेत, नाड्या सुटल्या, ठोके बंद झालेत, म्हणजे डॉक्टराच्या भाषेत मृत्यू झाला, मृत्यू झाला. 1959 गोष्ट आहे. आज ते आहेत, 100 पूर्ण झाले त्याचे आत्ताच, अजून आहेत. आणि त्यांनी तो सगळा प्रवास पाहिला, अग्नी देताना पाहिलं, आपला आत्मा कसा वरती जातो,
देह कसा खाली राहतो, वासनामय कोश कसा असतो, हे सगळं डोळ्यांनी पाहिलं. आपण त्यांना विचारू शकता, अकोल्याला आहेत ते आणि त्यांची त्यांची मुलगी इथं आलेली आहे, तिलाही तुम्ही विचारू शकता. जिवंत करणं हे गुरूंसाठी कठीण काम नाही. सच्चिदानंद बाबांना कोणी जिवंत केलं? ज्ञानेश्वरांनी. पण जिवंत कशाकरता केलं हे महत्त्वाचं आहे. कोण आपण फुटाणे खात राहून इकडे तिकडे जात राहून नाटकं सिनेमे पाहत राहा म्हणून जिवंत करायचं तर गुरुचा तेवढा वेळ नाही. तू काय सेवा करणार आहेस पुढे सांग. सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरांनी जिवंत केलं की नाही? त्यांनी काय केलं? जिवंत झाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमुळे आज लक्षावधी लोक घरादाराची चिंता न करता डोक्यावर तुळस घेऊन तुळशीची माळ गळ्यात घालून आणि पांडुरंगारी वासुदेवारी म्हणत रामकृष्णारी म्हणत म्हणत आज जे पंढरपूरला भर पावसात आणि कुठल्याही प्रकारचं पैसा नसताना जातात याचं श्रेय जसं ज्ञानेश्वर माऊलीचं आहे तसंच आणि किंबहुना त्याहून जास्त श्रेय कोणाचं आहे? त्या सच्चिदानंद बाबाचं आहे. एवढं मोठं कार्य त्यांना करून घ्यायचं होतं म्हणून ज्ञानेश्वरांनी त्यांना जिवंत केलं. आमच्या यवतमाळला उद्धव बाबा आता नुकतेच ते 4-5 वर्षापूर्वी वारले, त्यांचा माझा चांगला संबंध होता आणि ते अवलिया होते. त्यांच्या गावामध्ये छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये एक बुद्ध समाजाचा त्यांचा भक्त होता आणि अचानक तो मृत्यू पावला. त्या बाबाची मोठी गंमत होती उद्धव बाबांची. ते काय करायचे की त्यांना एका मारवाड्याने एक मोटार दिली होती, मोठी मोटार, त्याच्यात हे बांबू टाकायचे, दोऱ्या टाकायचे, ते मांडवाचे कापड घ्यायचे आणि ट्रक भरून ते मांडव ते न्यायचे, समोर यांची कार आणि मागे हे ट्रक मांडवाचं आणि भर रस्त्यामध्ये डांबरी रस्त्यावरती एस टी रोडवरती हे थांबायचे. कुठे लहर लागेल थांबून काय करायचे? त्यांचे सेवक गड्डे खोदायचे आणि तो मांडव उभा करायचा तिथे रस्त्यावर, बरं का? मांडव उभा करायचा, 2-3 मिनटं पाहायचं आणि म्हणायचे उतरवा उतरवा. आता तो मांडव पुन्हा तोडायचा, म्हणजे मांडव उभारायचा आणि मांडव नष्ट करायचा. ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत दोन्ही बाजूला एसटीची रांग लागायची, पण कोणीही बाबांना कधी म्हटलं नाही. एक दिवस हे मांडव लावायला गेले म्हणजे सकाळी जायचे आणि संध्याकाळी परत यायचे, तर एक दिवस ते मांडव टाकायसाठी म्हणून तिथे गेले तर त्यांना दुपारी बातमी लागली की ते महाराज महाराज बाबा बाबा तो आपला हा फलाना फलाना आहे ना आपला शिष्य तो मेला. आणि घरचे लोक शोक करून आले, बाबा कुठे गेले बाबा कुठे गेले, आता अशाला बाबा आठवतात, बाबा कुठे गेले म्हणून म्हणायला लागले. बाबाने चाललं गाडी काढ आपली, गाडी काढली आणि गाडी काढल्यानंतर अवलिया होते ते, हां काय झालं काय झालं काय झालं काय झालं असं असं म्हणून म्हणत, हां काय झालं, छाती बदली काय, दम बसला काय, हार्ट आपण ज्याला हार्ट फेल वगैरे म्हणतो ना तो आला नाही म्हणून, छाती बसली काय, दम बसला काय, हाय झालं चोळून देतो म्हणे, ह्या चोळी छाती चोळी म्हणजे इथे मालिश केली थोडीशी, उठ म्हणे आता. आता ते प्रेत कसं उठेल? ते मरून त्याला 2 तास झाले होते. अभे मी म्हणतो ना तो उठ म्हणून, नाही तर हानीन लात म्हणे तुले, उठ. आणि उठून बसला तो आतापर्यंत जिवंत होता. त्याची बाबाची खूप सेवा केली. 2 उदाहरणं मी सांगितले, आणखीन अनेक उदाहरणं आहेत अशी, पण मला त्यात जास्ती जायचं नाही. मुद्दा असा आहे की त्याच्याकरता एका वेगळ्या स्तरावरून एका ट्रान्समधून जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला असे प्रकार घडतात. मला परवा मी एक पुस्तक वाचलं, ते मला नाही आठवत, ते अलीकडचे पुस्तकं मला आठवत नाही, पण बहुतेक ते अनिता मुरजानी नावाचं पुस्तक, अनिता मुरजानीने लिहिलेलं पुस्तक आहे. ते मुळामध्ये इंग्रजीमध्ये आहे, डाईंग टू बी मी हे ते मूळ पुस्तक आहे आणि त्याचा अनुवाद केला आहे कोणीतरी आणि तो अनुवाद आहे मराठीमध्ये, आपल्याला टॉलवरती विकत मिळेल, इथे नाही पुस्तकाच्या दुकानात मिळत मिळेल. त्या दिवशी माझा मृत्यू झाला असं वर्णन आहे. ही कॅन्सर पेशंट होती, हाँगकाँगला राहते आणि आता तिने पुस्तक लिहिलं म्हणजे ती जिवंत आहे. तिने सगळं वर्णन केलं आहे की मेल्यानंतर काय झालं काय नाही, म्हणजे मी ज्यावेळेला मेली होती त्यावेळेला डॉक्टर कशी धावपळ करत होते, त्या डॉक्टरची नावं काय आहेत हे तिने त्यावेळेला सांगितलं. दुसऱ्या दिवशी ज्या डॉक्टर तिला भेटायला आले चमत्कार पाहिल्यानंतर,
त्यावेळेला तिने त्या डॉक्टरचं नाव घेतलं. ते म्हणाले तुम्हाला माझं नाव कसं माहीत? अहो म्हणे तुम्ही हापसा जेव्हा बोलवते मी मेली त्यावेळेला तुमच्या दोन डॉक्टरांचा संवाद सुरू होता तो मी ऐकला म्हणे. पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नावं मी आपल्याला सांगितलं आहे, आपण घरी जाऊन जरूर वाचा. आणि या गोष्टी ज्या होतात या गोष्टीला कुठेतरी आपल्याला विश्वास ठेवणं हे आवश्यक आहे. पण म्हणून ही बुवाबाजी नाही. मुक्ताबाईंनी काय केलं, चांगदेवाच्या आश्रमात ती गेली, त्याला चांगदेवानी आपल्या योगस्थितीच्या मार्गावरती आणि काही प्रेतपंडी होती ती, म्हणजे प्रेतपंडी म्हणजे चांगदेव प्रेतांना जिवंत करत असत, आपल्या आळंदीचीच गोष्ट आहे ना. आता ते मुक्ताबाई होती, ते एक दिवस म्हणाले की चला चांगदेवाच्या भेटीला जाऊ. चांगदेवाच्या भेटीला गेले, दरबार लागला होता आणि सगळे लोक आपले प्रेत आणून तिथे टाकत होते. दहन करायच्याऐवजी त्या चांगदेवाच्या आश्रमामध्ये त्या एका मोठ्या सभागृहामध्ये टाकायचे आणि मग चांगदेव थोड्याने आले की मग ते सगळे प्रेताला जिवंत करायचे. त्याचा त्याला खूप अभिमान होता, योगी मी फार मोठा योगी बनून. तर ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताईला म्हटलं की मुक्ता एक दिवस तू त्याच्या आश्रमात जाऊन पहा काय गंमत आहे. पहा तुम्ही काय गंमत असायची, हा योगी आहे आणि अहंकारी आहे. नाही नाही तसा नाही म्हणे, ते तो बाकी सोडून दे पण तू जातं घरी येता. मुक्ताबाई त्याच्या आश्रमात आली, पाहते तर प्रवेशद्वारापासून सगळे प्रेतच पडलेले होते. मुक्ताबाई परकरी पोर होती, छोटीशी होती, हिच्यासारखीच होती थोडी मोठी असते. तिने काय करावं, तिने लंगडी खेळायला सुरुवात केली आणि लंगडी करताना एक एक लाथ त्या पुतळ्यावर मारायची, उठ उठ उठ, सगळी प्रेत जिवंत झाली. हे घडलेलं आहे, आप हे काही मी माझ्या मनाने सांगत नाही, आपण वाचू शकता मुक्ताईचं चरित्र. हे सगळं घडलेलं आहे, हे घडू शकतं. आणि आता वैज्ञानिकच्या बाबतीत बोलायचं झालं विज्ञानाच्या, तर परवा आपण पेपरमध्ये बातमी वाचली असेल की काही वैज्ञानिक लोकांनी असं एक औषध शोधलं आहे की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य काही न करता 25 वर्षे वाढणार आहे. पेपरमध्ये आला का तुमच्या? नसेल तर मी कात्रण पाठवीन तुम्हाला. महाराष्ट्र इन्फोमध्ये आलेला आहे, सकाळमध्ये आलेला आहे आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपण वाचलं पाहिजे, अद्ययावत ज्ञान असलं पाहिजे आपल्याला, प्रपंचाचं ज्ञान असलं पाहिजे, परमार्थाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणून हा सगळा विषय न संपणारा विषय आहे. शेवटी समारंभाकडे येतो. यांनी मला सांगितलं की समारोहात तुम्ही काय सांगायचं, समारोहात तुम्हाला त्यांचा प्रश्न आहे तो माझा नाही, मला प्रश्नच नाही पडत, मी आपला गुरुभजनामध्ये मग्न असतो त्यामुळे मला प्रश्न नाही पडत. पण अशी अनेक पदरी गुरुभक्ती या गुरुचरित्रामध्ये आहे आणि गुरुचरित्र हा आपल्याला आजच्या भाषेत म्हणायचं म्हणजे ट्रान्समध्ये घेऊन जाणारा एक ग्रंथ आहे, ग्रंथिभेद करणारा तो ग्रंथ आहे. मग त्याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे चमत्कार आहे आणि बुवाबाई वगैरे म्हणतो. मला सांगा, आपण ज्याला डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्याला गोळी देतात, गोळी देतात ना आपल्याला की तुम्ही 3 वेळा घ्या. 3 वेळा गोळी घेतली की आमची सर्दी बरी होते. मग त्याला आपण चिकित्सा करतो का, त्यात गाईची चरबी आहे का, आणखीन काय आहे का, मुळे आहेत, करतो चिकित्सा, औषध फोडून पाहतो का? त्यांनी ते औषध बनवलं ते म्हणताना काय टाकलं आपल्याला माहीत नाही. आम्ही विश्वासाने जेव्हा ती गोळी घेतो तेव्हा आमचा रोग बरा होतो, तेवढा संबंध आपला डॉक्टरांचा आहे. तसं या जीवनामध्ये असे अनेक योगशक्तीचे प्रयोग आहेत की ज्याचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही आणि हे लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. मी सांगतो शातला भाग नाही, म्हणून मुद्दाम मी योगी अरविंदाचं उदाहरण दिलं. अलीकडच्या काळात स्वामी विवेकानंदचं उदाहरण आहे. स्वामी विवेकानंदांना रामकृष्णांनी देहातून गेल्यानंतर आज्ञा केली आहे की अमेरिकेत जा, तिथे आपला धर्माचा झेंडा तुझ्या हातून फडकवायचा आहे. चरित्रात लिहिलेलं आपण वाचा. त्यांना असं वाटलं की आपलं वय किती, हार्डली 38-35 वर्षाचं वय होतं तेव्हा, आणि तिथे अमेरिकेत जायचं, पैसा जवळ नाही, आपली सोय कोण करेल काय नाही, पण गुरु म्हणतात म्हणजे काहीतरी असलं पाहिजे. म्हणून ते कन्याकुमारीला गेले, पूर्ण देश भ्रमंती केली ना. कन्याकुमारीला 7 दिवस काही न खाता ध्यान केलं ते, आणि ध्यानात त्यांना रामकृष्णाने सांगितलं की अरे मी तुझ्याबरोबर आहे ना, मग काळजी काय तुला, तू मला ओळखत नाहीस, आपणा सारिके करी की तात्काळ
नाही काळ वेळ तयार लागे. गुरुजवळ एवढी शक्ती आहे की ते आपल्यासारखं दुसऱ्याला केव्हाही करू शकतात, पण तो दुसरा जवळ आला पाहिजे. तू अजूनही मला वेगळं समजतो का? ठीक आहे, तुझी सगळी व्यवस्था होईल. हे गेले जहाजाहून, त्याला जायचं होतं अमेरिकेमध्ये, आणि त्या ठिकाणी गेले तर पैसे काहीच नाही. एका माणसाला त्याच्याविषयी प्रेम वाटायला लागलं, आई आहे स्वामीजी, आई आहे स्वामीजी, त्यांनी याचं तिकीट काढलं. तिथे गेल्यानंतर अमेरिकेमध्ये ओळखीचं कोणीच नाही, देश कधी पाहिला नाही. एक बाई आली, ते म्हणाले की स्वामीजी स्वामी, त्यांनी इंग्रजीमध्ये विचारलं की तुम्ही इतक्या लहान बाई तिथे कशा लहान. त्यांनी सांगितले की बा असं असं ते शिकागोला धर्म परीक्षेत आहे, मला जायचं आहे. ते तर त्याची मुदत निघून गेली म्हणजे त्याची नोंदणी करण्याची मुदत निघून गेली, आणि तुमच्यासारख्या बालवयाच्या माणसाला काय ते घेणार आहे. पण तुम्ही आले आता इथे तर काही दिवस माझ्याकडे राहा, माझा नवरा थोडा प्रतिष्ठित आहे, तो प्रयत्न करीन काहीतरी तुमच्याकरता. तिच्या घरी राहिले ते, ख्रिश्चन बाईच्या घरी राहिले. तिथे आल्यानंतर दोन दिवसांनी त्या पत्नीने प्रयत्न केला, याचा नंबर लागला. हे कोण करते आहे? स्वामी करतात, रामकृष्ण परमहंस करतात. कोणी केलं आहे? गुरुनी केलं, अदृश्य राहून केलं. आणि तिथे गेल्यानंतर याचा नंबर लागला. नंबर लागल्यानंतर सगळे ते ख्रिश्चन मिशनरी सगळे बसले होते समोर, त्याचे नंबर पहिले होते. आणि त्या संयोजकांना असं वाटलं की पहिला नंबर यांचा लावावा, विवेकानंद, म्हणून यांना म्हणलं की पहिला नंबर तुमचा आहे, उद्या उद्या तुम्हाला बोलायचा आहे. तर यांना थरकाप सुटला, घाम फुटला, थरथर थरथर कापायला लागले. नाही 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 नाही, माझा नंबर पहिला नका लावू, मला काही बोलता येत नाही, आणि मला सगळ्यात शेवटचा नंबर लावा. म्हणजे सगळ्यात शेवटी लोक उठून जातात ना, ऐक नाही, आता तुम्ही चांगले आहे म्हणून बसले आहे, नाही तर इतक्या वेळ कोण बसतं आहे, उठून जातात. म्हणजे सगळे लोक उठल्यावर तुमचा सांगण्याला काय अर्थ आहे? नाही नाही, ते काही नाही, उठून गेले तरी चालतील. म्हणे मला भीती वाटते, छाती दळदळायला लागली विवेकानंदांची. एवढा मोठा योगी माणूस घाबरला आणि मागे शेवटच्या कोपऱ्यात जाऊन बसले. आणि केलं काय? उपदेशाचं माहीत होती, सगळं ज्ञान होतं, पण गुरुला विसरले होते, गुरुचं विस्मरण झालं होतं. रामकृष्णांनी सांगितलं की पुन्हा घाबरला तू, इथपर्यंत तर मी तुझं आणून सोडलं कशाकरता? तुझ्याकडून मला काहीतरी मोठं कार्य करून घ्यायचं आहे जगामध्ये, म्हणून तरी माझ्यावर तुझा विश्वास नाही. ठीक आहे म्हणा, आता असं करतो शेवटी बोलणार आहे ना, तर शेवटी बोलताना तुला तर येत नाही तुझ्या म्हणण्याप्रमाणे, मग तू माझं स्मरण कर, माझं स्मरण कर, मग पुढे पाहू आपण. आणि काय आश्चर्य, सगळ्यांना माहीत आहे विवेकानंद उभे राहिले आणि माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका म्हटल्यावर सगळे उभे राहिले लोकांनी टाळ्या. कोणी असं म्हटलंच नव्हतं आजपर्यंत. विश्वात्मक बंधुत्वाचा भाव नुसत्या त्यांच्या जीवनातून निघाला बाहेर, तो कोणी काढला? रामकृष्णांनी काढला. आणि म्हणून अशा प्रकारे सद्गुरूंच्यामध्ये शरणागती असली तर सद्गुरू आपल्याला अनेक गोष्टी सांगतात. शेवटची नंदी ब्राह्मणाची कथा आपल्याला सांगतो आणि मी थांबतो, 5 मिनटं आहेत मला. तेव्हा नंदी ब्राह्मणाची कथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर कुष्ठरोग झाला होता, तो तुळजापूरच्या भवानीकडे गेला, 3 वर्ष तिथे थांबला, त्याची जागा आधी तिथे दाखवतात. तर कुष्ठरोग काही बरा झाला नाही. तुळजा भवानीने त्यांना स्वप्नात सांगितलं की तू कर्नाटकामध्ये चंदला देवीकडे जा, चंदला देवीचं मोठं मंदिर आहे गाणगापूरजवळ, तिथे ती गेली. तर तिथे तो नंदी ब्राह्मण गेला आणि तिथे गेल्यानंतर 7 महिने त्यांनी फक्त पाण्यावरती काढले. अपेक्षा आहे की माझा कुष्ठरोग बरा झाला पाहिजे. 7व्या महिन्यात देवीने सांगितलं की देव अशी डायरेक्ट कोणावर कृपा करत नाहीत, ते थ्रू करतात. थ्रू म्हणजे कोणाच्या? गुरूंच्या. तर तू असं कर, तू इथून जवळच गाणगापूर आहे आणि त्या ठिकाणी त्या गाणगापूरजवळ गाणगापूरजवळ तू जा. आणि तिथे गेल्यानंतर तिथे एक स्वामी आहेत, त्यांच्याजवळ गेला की ते तुझं कुष्ठ बरं करीत. हा इतका भडकला, त्या देवीने सांगितलं तुवा जावे गाणगा स्थानी, तुवा जावे गाणगा ग्रामी स्थानी. हा भडकला नंदी, तो म्हणाला तू देवता जगदंबा म्हणू इशी, तुला जगदंबा म्हणतात,
आम्हा मनुष्या आम्हाला मनुष्याकडे पाठवतो, आम्हाला मनुष्यापाशी पाठवती, तू काही करू शकत नाही, मनुष्य का करणार आहे की आम्हा मनुष्यापाशी पाठवती, मनुष्यापाशी जा म्हणावयाची लाज कैसी नाही आहे तुम्हाशी, देवाची लाज काढली, देवी कपली, देवी कोपते, ती म्हणाल्या की या पूजांना स्वप्न दृष्टांत दिला, याचं मळं बाहेर उद्या फेकून द्या देवाच्या बाहेर, पूजाने धमकी दिली की आम्हाला देवीचा साक्षात्कार झाला, इथून ताबडतोब निघून जा नाही तर उद्या आम्ही तुम्हाला हातपाय बांधून बाहेर फेकून देतो, आधीच कुष्ठरोगी 7 महिने पाण्याशिवाय दुसरं काही घेतलेलं नाही, चिडचिडची चिड झाली की माणसाकडे जा माणसाकडे जा देव म्हणता गेला, शेवटी गेल्यानंतर स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला म्हणाला की जा संगमावर जा आणि आपल्या शिष्याला सांगितलं की याला आंघोळ घाला, आंघोळ घालून याचे कपडे सगळे फेकून द्या आणि आपल्या मठातले कपडे त्याला घालायला द्या, ते शिष्य त्यांना घेऊन गेले नदीवर, भीमा नदीवर तिथे घेऊन गेले आणि तिथे गेले अमरजा, भीमा अमरजा संगम आहे, त्या संगमावरती स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर त्याचं कुष्ठ पूर्ण भरलं नुसत्या स्नानाने, पण हे सांगितलं कोणी, गुरुने, आता ज्या गुरुने सांगितलं त्याच्यावरती याचा संशय होता, मनुष्यापाशी जा सांगितलं, मनुष्यापाशी जा सांगितलं, त्या मनुष्याने ज्याला दुरुस्त केलं ते केल्यानंतर तो आला आनंदाने मठामध्ये, त्याला आपल्या पंक्तीला बसवलं आणि मग तो म्हणाला की माझ्यावर खूप कृपा झाली, थँक्यू व्हेरी मच, आपण म्हणलं की नाही म्हणजे संपला सगळं नातं संपलं, एवढा मोठा रोग दुरुस्त केला याची भक्ती नाही वाढली, ते म्हणाला की अरे बरोबर ठीक आहे म्हणा काय थँक्यू तर थँक्यू, गुरुना काही वाईट पाठवत नसतो, त्याच आभारी आहे आभारी आहे आभारी आहे ठीक आहे जा म्हणा, पण फक्त एक कर जरा धडक कपडे काढ एकदा आणि खरोखर सगळे गेले की नाही पाहून घे गोष्ट, कारण पुन्हा आला तर मग पुन्हा मी काही करू शकणार नाही, आता काय ते करतो, त्यांनी कपडे काढले, पाताचे जांघ्यामध्ये 1 रुपयावाळा ठिपका कोष्टाचा त्या याचा होता कोष्टाचा, घाबरला पुन्हा धरधरे खांब फुटला, पुन्हा पाया पडला, मग थँक्यू म्हटलं हातात धुळून, आता पाया पडला पुन्हा, आणि मग ते स्वामीला तो म्हणाला की बा एवढं सगळं तुम्ही केलं, आणि श्रीगुरु म्हणते आपण असे जाणून आपण जाणतो संदेहरूप आला असेल, संदेहरूप आला ना मनुष्य काय करेल म्हणून आला होता, आणि म्हणून काय झालं की गुरु म्हणते तयासी संशया करून आलासी मनुष्य काय देईल म्हणसी त्याने गुणे राहिले तुझं, तुझ्या मनात सांग विकल्प आहे ना त्याच्यामुळे सगळं राहिलेलं आहे, मग आता उपाय काय म्हणाल बाबा काहीतरी सांगा, माणूस आता निर्वाणीला पेटला नंदी काहीतरी करा, पण हे निघालं पाहिजे ना, हे पुन्हा वाढलं की पुन्हा पंचे घरी बायका पोरं येऊ देत नाही, आई येऊ देत नाही, वडील येऊ देत नाही, हाकडून दिलं मला वगैरे वगैरे, तेव्हा ते म्हणाले की त्याचा एकच प्रकार आहे, ते गुरु म्हणतात त्याला यासी असे एक प्रकारू तुवा सांगावे आपारू आमुची स्तुती करू निरंतरू बरवे होईल तुझं करू, हा गुरु काय सांगतात किती लहानपणा घेतात लघुपणा घेतात भक्ताला वाढवण्याकरता, की माझी स्तुती कर, स्तुती म्हणजे स्तवन, स्तुती वेगळी आणि स्तवन वेगळं, स्तुती माणूस कशासाठी करतो काहीतरी मिळावं म्हणून करतो, आणि स्तवन हे अंतःकरणापासून होत असतं, त्याच्यामध्ये भाव असतो याच्यामध्ये भावना असते, स्तुतीमध्ये भावना आहे आणि स्तवनामध्ये भाव आहे, हा जितका उत्कट होत जाईल तितकं तितकं तुझं कुष्ठ निघून जाईल, आणि आता स्तवन करायचं म्हणजे काव्य करायचं, काव्य करायचं म्हणजे त्याला स्वामींनी त्याच्यावरती जिभेवरती विभूती लावून दिली वगैरे असे कथा आहे ठीक आहे, पण स्तवन करण्याकरता आपल्याला गुरुचं चरित्र माहीत तर पाहिजे ना, बरोबर आहे की नाही, चरित्र माहीत पाहिजे ना, याला काहीच माहीत नव्हतं, मग त्याला त्यांनी त्यांच्या शिष्याकडून चरित्र समजावून घेतलं, चरित्र समजावल्यामुळे हे किती अगाध ज्ञानी आहेत, हे किती प्रचंड शक्तिशाली आहेत हे त्याच्या मनावरती जेव्हा उमटलं तेव्हा त्याच्याकडून स्तवन सुरू झालं, आणि त्या स्तवनामुळे सगळा प्रदेश गाणगापूरच्या बाजूचा सगळा परिसर जो आहे तो स्वामींचा भक्त झाला, आणि हा देखील त्या शेवंतीच्या पुष्पाचा चौथ्या 4 पुष्पांपैकी एक पुष्प सायंदीवाला मिळालं, दुसरं पुष्प नंदीला मिळालं, तिसरं पुष्प नरहरीला मिळालं आणि चौथं पुष्प सिद्धाला मिळालं, आज त्या सगळ्यांचे वंशज आपल्याकडे आहेत, पुण्यामध्ये म्हणून एक जोशी म्हणून आहेत, ते
या नंदी ब्राह्मणाचे वंशज आहेत. अनेक ठिकाणी आहेत वंश. आता मला सांगा ना, 19 पिढ्या झाल्यात तर वंश तर खूप वाढला असेल त्यांच्याकडे. आतापर्यंत मी त्यांच्याकडे फूल पाहिलं आहे, ते शिवंतीचं फूल त्यावेळेचं, त्याची काही पाकळ्या हिस्सेवाटी झाली बंद भाव. आपण म्हटलं हिस्सेवाटी बघितलं ना आपल्याला, प्रत्येकाच्या हिशेवर काहीतरी गेलं तर त्यांनी ते फूल जे होतं त्याचे तुकडे केले आणि एक एक पाकळी एकेका वंशजाला दिली. तर इथे जे दोषी आहेत पुण्याला, त्यांच्याकडे ती पाकळी होती. आता आहे की नाही मला माहिती, पण मी ती पाहिली. पण अशा प्रकारे हे सगळं चरित्र आहे, जेवढं सांगावं तेवढं सगळं आहे. विष्णुदास महाराज आमचे भजनं करायचे, सुंदर भजनं करायचे. आताही मगाशी आपण पाहिलं त्यांचं भजन ऐकलं. त्यांच्या भजनामधली एक ओळ आहे, गुरु भजनी जो रमाला त्याला वाण न कधी काही पडे. जो गुरुभजनामध्ये रमला आहे त्याला कशाचीच वाण पडत नाही. गुरुभजनाविन सदैव राही, निषिदिनी संकटी तोची पडे. जो गुरुशिवाय राहतो तो कधीही संकटातून मुक्त होत नाही. आणि म्हणून त्या गुरुचरित्रामध्ये, गुरुगीतेमध्ये, ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुःपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. म्हणून सद्गुरूंचं स्तवन केलं पाहिजे, सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे, सद्गुरूंसमोर नम्र राहिलं पाहिजे. म्हणजे आज ज्या काही आपल्या समस्या आहेत या सगळ्या समस्या निघून जातात. गुरुभक्तीमुळे आर्त वाढतो. आर्त माहीत आहे ना आपल्याला, हे आर्त वाढतो. गुरुभक्तीमध्ये आर्त आहे आणि म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर म्हणतात, मौली म्हणतात ना. काय म्हणतात? विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. सद्गुरु भक्तीची परिणती कशात होते? त्याला सगळं स्वरूप हे सगळं ब्रह्मरूप पाहावे, ब्रह्मरूप वाटायला लागतं. असं ब्रह्मरूप ज्याला वाटायला लागतं त्यावेळेला गुरुभक्ती थांबते. उपासना मरेपर्यंत करायची आवश्यकता नाही. उपासना ही गुरुभक्ती आपल्यामध्ये रुजेपर्यंत आहे. गुरुभक्ती रुजली म्हणजे काय झालं की त्याला अवघे देह ब्रह्म दिसले पाहिजेत. विश्वाची आर्त माझ्या मनी प्रकाशले, असं आर्त ज्यावेळेला एखाद्या नामदेवाच्या अंतःकरणात निर्माण होतं त्यावेळेला तो नामदेव पुरणाची पोळी पळवून नेलेल्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावतो. अरे नुसतं पुरण नको खाऊ रे, तुला खोकला येईल, त्याच्याबरोबर तूप खा थोडंसं. जो विठ्ठलाला खाऊ घालतो तो त्या कुत्र्याला खाऊ घालतो. याला म्हणतात विश्वाचं आर्त माझ्या मनी प्रकाशले. शुद्धीकरणासाठी ज्ञानदेव आणि त्यांचे सगळे भावंड पैठणला गेलेत. पैठणचे उन्मादी अहंकारी जे ब्राह्मण होते त्यांनी म्हटलं की तुझं नाव काय? म्हणे ज्ञानोबा. वा 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 वा, फार चांगला आहे. अरे आमचा हा रेडा देखील ज्ञानोबाच आहे. म्हणाले तो आणि मी वेगळे नाही, आत्मा एकच आहे. विश्वामध्ये देह आणि ब्रह्म एक झाले. विश्वाचे आर्त प्रगटले माझ्यावर. ते म्हणे असं आहे का? वा वा वा, छान. अरे आण रे सोटा. सोटा आणला आणि त्या रेड्याला सपा सप सपा सप आसूळ मारले. रेडा ओढायला लागला. काय ज्ञानोबा, या रेड्याला आम्ही याला मारलं, सोट्याने मारलं, आसुळाने मारलं, त्याच्या पाठीवर तर बळ आहेतच, मग तू आणि तो एक आहे तर मग तुझ्या पाठीवर काय? दाखव तुझी पाठ दाखव. चार ब्राह्मण पुढे आलेत. माऊलींच्या अंगावर तर वस्त्र थोडंसंच होतं, उपरणं असेल पार. ते ओढलं आणि सगळे चकित झाले, कारण त्या आसुराचे सगळे ओरखडे माऊलीच्या पाठीवरती उमटले होते. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले, प्रकाशले. नाथ होते एक, कावड घेऊन निघाले होते. निर्णय घेतला होता की गंगेची कावड माझ्या दोन्ही पखाली खांद्यावरती घेऊन मी रामेश्वराला जाऊन रामेश्वराला अभिषेक करीन. पैठणच्या थोडे पुढे आले, गंगेपासून पायी पायी चालत. वैशाख महिना, दुपारी 12 वेळ, वाळवंट सगळं तापलेलं आणि एक गाढव त्या वाळवंटामध्ये हातपाय झाडत होतं, शेवटच्या घटका मोजत होतं. त्या नाथाचे लक्ष गेले त्या गाढवाकडे, त्याच्या तळमळीकडे. म्हणून मय अशा म्हणून मुख झालेलं हे गाढव
त्यात त्यांना नारायण दिसला. आणि एवढ्या मोठ्या कष्टाने गंगेपासून काशीपासून आणलेल्या दोन कावडी खांद्यावरच्या खांद्यावर त्याचे वळ उमटले होते. त्या दोन्ही कवाडी त्या गाढवाच्या तोंडात त्यांनी घातल्या, म्हणाले हाच माझा रामेश्वर आहे, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. नृसिंह स्वामी महाराजांच्या बाबतीमध्ये एक बांध महिषीची कथा आहे. एका ब्राह्मणाकडे गाणगापूरला एक म्हैस होती, ती वांझ होती, तिचे दात पडले होते, वयोवृद्ध झाली होती, आणि म्हणून त्या ब्राह्मणांनी त्याचे बायकोनी त्या दोघांनी त्या म्हशीच्या नाकामध्ये बेसन घातली होती. नाक टोचलं शंखाने, छिद्र पाडलं त्याला, त्याला बेसन घातलं आणि पखाली वाहण्याकरता म्हणजे वाळवंटाची रेती आणून टाकायची, माती आणून टाकायची, हमाली काम करण्याकरता त्या माऊलीचा उपयोग करायला लागले. नृसिंहस्वामी महाराज एक दिवस तिच्या झोपडीमध्ये गेले, म्हणाले मला खूप भूक लागली, मला काहीतरी खायला दे. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. ती म्हणाली पत्नी की आज आमच्या घरी काही नाही आहे, माझे पती बाहेर भिक्षा मागायला गेलेले आहेत. स्वामी आपण थोडा वेळ थांबा, आपल्याला मी चांगलं खाऊ घालीन पण थोडं थांबावं लागेल. ते म्हणाले मला थांबण्याकरता वेळ नाही आहे, मला लगेच आश्रम संगमावर जायचं आहे, उपासना करायची आहे, ध्यान करायचं आहे, मी आताच्या आता मला काहीतरी खायला दे. ते म्हणाले की स्वामी खरंच सांगते, कळवळून सांगते, माझ्याकडे खायला खरंच काही नाही, मीच तर 2 दिवसाने उपाशी आहे, पती भिक्षा मागायला गेलेले आहे. पती म्हैस बांधली आहे म्हणे ती कशा करता बांधली, दूध दे म्हणे तिच. रडायला लागली, स्वामी त्या म्हशीला आम्ही रेडा म्हणून पाळतो, ही वांझ आहे, वांझ म्हैशी आहे, ही दूध नाही देत, ही फक्त त्या मातीच्या पखाली वाहते, वाळवंटातली रेती इकडे म्हणून तिकडे टाकते, त्या मजुरीवरती आम्ही कसं तरी जगतो आहोत, ते मला माहीत नाही. म्हणा तुझा तिला दो ताबडतो दोहन कर, एक काष्टपात्र घेऊन जा, एक मडकं घेऊन गेली मातीचं. आता स्वामी म्हणतात आणि इतक्या क्रोधाने म्हणतात, तिला वाटलं की आज्ञा पाळून पाहो आणि यांना सिद्ध करून दाखवा की पा तिचं स्तोन ओढलं तरी दूध येत नाही. म्हणून तिथल्या म्हशीजवळ गेली, म्हैस म्हशीच्या डोळ्यातही पाणी आहे. तिने त्या स्वामीकडे पाहिलं, स्वामींच्या डोळ्यात पाणी आहे, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. स्वामींनी एक कृपादृष्टी तिच्याकडे टाकली आणि एका क्षणात त्या म्हैशीला, वांझ म्हैशीला पान्हा फुटला आणि 2 कावडी दूध त्या म्हैशीने ताबडतोब दिलं. गुरुची दृष्टी त्यांच्यामधलं अर्थ ज्यावेळेला प्रकाशित होते ना, त्यावेळेला ये हृदयीचे ते हृदय घातले. त्या म्हशीला त्यांनी माता केलं, त्यांना वाईट वाटलं की माझी एक माता वांझ आहे म्हणून तिला अशा प्रकारच्या पखाली व्हाव्या लागतात, हे बंद झालं पाहिजे. महिला पुत्र नाही आहे, पुत्राच्या पानं फुटत नाही, मी तिचा पुत्र होतो. स्वामी तिचे पुत्र झाले आणि कायमचे पुत्र झालेत. वांझ महिषी आता मातृत्वाचं पद भोगायला लागले. अवधूत चिंतनाशी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण जात असताना अतिशय उत्तम नियोजनासाठी सर्वप्रथम पुणे चिंचवड केंद्राचे आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांच्या आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो श्री शशांक देशपांडे. गुरुदेव दत्त, बराच वेळ झालेला आहे पण कार्यक्रमाचा उपचार म्हणून आभार प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त करतो. उपस्थित सर्व संत आचार्य सद्गुरु आणि गुरुभक्त याच्या कृतीने आलेल्या अशा गुरुभक्तांना या ठिकाणी वंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. त्याचप्रमाणे कार्यक्रमात गीत गाण्यासाठी
आदरणीय पंडित जी रघुनंदन जी पणशीकर या ठिकाणी आले, त्यांनी गीत अतिशय उत्तम प्रकारे सादर केलं, त्यांचे पण आभार मानतो। या ठिकाणी आपण बहुसंख्येने आलेले श्रोतेगण, उपासक, सर्व केंद्रातील केंद्र प्रमुख आणि ज्येष्ठ आणि तरुण उपासक, त्यांचे पण आभार मानतो। गरवारे सभागृह ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्या पदाधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे आभार, विविध प्रसारमाध्यमांचे पत्रकार बंधू भगिनी, त्यांचे आभार, आणि शेवटी ज्यांच्या अमोघ वक्तव्याने आपण वक्तृत्वाने आपण सर्व भाग्यवान उपासक गुरुभक्त होऊन आलो अशा धर्मभास्कर परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांना काय अजून मागणे मागणार, तर मजन कळे हा विचारू, दुरुने माझा नमस्कारू, गुरुदेवा पहिलं पारू पावावी माझं, अशी मागणी करू आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊ। परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी केलेल्या रचिलेल्या श्री गुरुचरित्राच्या आरतीने या कार्यक्रमाचा शेवट होईल। तोपर्यंत कोणी जाऊ नये, आरती झाल्यानंतर परमपूजनीय महाराजांचं आपल्याला रांगेत दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शनाची व्यवस्था केलेली आहे आणि महाराजांचं दर्शन घेऊन आपल्याला मागच्या बाजूला इकडे महाप्रसादाची सोय आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही आहे। आमच्या आग्रहाची विनंती आहे, श्री गुरुमंदिर परिवार आणि पत्रभेट परिवारतर्फे मी आपल्याला अशी विनंती करतो की महाप्रसाद घेऊन जावं। आपण आता महाराजांची या ठिकाणी श्री गुरुचरित्राची आरती महाराजांनी रचलेली या ठिकाणी सादर करणार आहोत। बाहेर पत्रभेट या आपल्या मासिकाचा स्टॉल ते दालन आहे आणि महाराजांच्या संपूर्ण ग्रंथसंपदेचं दालन बाहेर आपल्याला जाताना दिसेल, अवश्य ग्रंथ आपण घेऊ शकता। आणि अजून एक सूचना की आपण महाराजांचे जे आत्तापर्यंत विचार ऐकले त्यांच्याकडे अफाट ज्ञानसागर आहे, पण आपल्याला गुरुचरित्राबद्दल अजून काही आस्था असेल, काही प्रश्न असतील, तर एका कागदावर लिहून फक्त स्टॉलवर आपण मांडावे, विविध माध्यमातून त्यांची आम्ही उत्तरं देऊ। आमचं यूट्यूब चॅनल आहे, आमचं पत्रभेट मासिक आहे, त्यातून आहे, आपल्याला आपल्या या गुरुचरित्राविषयी असलेल्या शंकांबद्दल महाराज नक्की मार्गदर्शन करतील अशी आपल्याला आश्वस्त करतो। आणि श्री गुरुचरित्राच्या आरतीने आजचा कार्यक्रमाचा शेवट होईल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। पत्रकामध्ये आरती लिहिलेली आहे। जय श्री गुरुचरिता, जय देव जय श्री गुरुचरिता, आरतियो वाणी ता सरली भय चिंता, जय देव जय श्री गुरुचरिता। सांडोनी संशया जो धरि निर्धार, श्री गुरुदेव तया सी देती अपार, ऐसी ग्वाही देउन करसी उद्धार, नाम धार कांसी तुझी आधार, जय देव जय श्री गुरुचरिता। वासरमणि तु अवघ्या श्री गुरु भक्तांचा, चिंतामणि तु आम्हा प्रापंचिकांचा, आर्णव अमृत कर्म ज्ञान भक्तीचा, वाङ्मय अवतार श्री गुरुदत्ताचा, जय देव जय श्री गुरुचरिता। ग्रंथनवे हा साक्षात् प्रकटे सरस्वती, श्रवणी पारायणी स्थिर होई मती, यतिवर मुनिवर अवघे श्रवणे उद्धरती, निधान परमार्थाचे अष्ट सिद्धि प्राप्ती, जय देव जय श्री गुरुचरिता। श्रेयस प्रेय साची तू कामधेनु, गुरुचा गुरुचरित्राची कीर्तिकाय वानु, समाधि सुखा लागी उदयांचल भानु, सद्गुरुदासाचे त्रिवार तुझ नमनु, जय देव जय श्री गुरुचरिता, आरतियो वाणीता सरली भय चिंता, जय देव जय श्री गुरुचरिता।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। रांगेतील मान्यवर वर येथून दर्शन घेतील, बाकी सगळ्यांनी 5 मिनिट आपल्या आसनावर